रागादि रोगान सततान अनुशक्तान अशेष कार्य प्रसृतान अशेषान औत्सुक्य मोह अरतिदान जघान यो अपूर्व वैद्याय नमो अस्तु तस्मै। तर आता आम्ही लेक्चर घेताना अशी लेक्चर आपली कंटिन्यूअस राहणारच आहेत आणि ती मोफतच राहणार आहेत, त्या दृष्टीने आम्ही सगळे दोघं प्रयत्न करतो आहे जास्तीत जास्त उपस्थिती जेवढी मिळेल तेवढं लोकांना त्याचं ज्ञान देता येईल त्याविषयी। हा विषय घेण्यामागे उद्देश असा की प्रत्येक जण आयुर्वेदाची प्रॅक्टिस कुठे ना कुठेतरी करत असतो आणि त्यांच्याकडे त्या व्यक्तीकडे चूर्ण रस औषधी गुगुळ काढे तेल अशा विविध प्रकारची औषधं ही असतातच। शहरात प्रॅक्टिस करताना रुग्णाची आर्थिक स्थिती ही बऱ्यापैकी चांगली असते आणि मग त्याप्रमाणे औषधं देता येतात आणि रस औषधांचा मुक्त हस्ताने वापर करता येतो। ग्रामीण भागात ज्यावेळी आपण प्रॅक्टिस करतो त्यावेळी बाकीचे आर्थिक विषयांचा खूप विचार करावा लागतो आणि मग त्यातून ज्या समस्या समोर येतात त्याच्यातून हा काढलेला मार्ग आहे की काष्ठौषधींचा योग्य प्रमाणे विचार केला आपण त्याच्या गुणांचा त्याच्या रसाचा त्याच्या वीर्याचा त्याच्या विपाकाचा त्याच्या प्रभावाचा तर आपल्याला हेतू काढून आजाराचे हेतूंचे गुण काढून आपल्याला एक्झॅक्ट द्रव्य निवडता येतं आणि ते द्रव्य आपण योग्य अनुपानाने योग्य काळाचा विचार करून दिल्यास आपल्याला लवकर फास्ट आणि अतिशय चांगले असे रिझल्ट देता येतात आणि ते दिलेले आहेत। जे काही सांगणार आहे ते सगळं केलेलं आहे त्यामुळे कुठलाही बाण हवेत सोडलेला नाहीये, त्यामुळे प्रत्येक वेळी जे मी काही सांगतोय ते सगळं केलेलं आहे। जास्त कोणाचं जर माईक चालू झाला तर मग सचिन तू ते हे कर व्यवस्था सगळी कर। आता आपण अशी जी लेक्चर्स घेणार आहोतच तर प्रत्येक एका लेक्चर मध्ये सगळ्या काष्ठौषधी घेणं शक्य होत नाही, एकेका काष्ठौषधी जर साधारणतः 15-20 अर्धा तास तरी कमीत कमी जातो व्यवस्थित ती मांडायला, ती ब्रीफली मांडली तर अगदी कमी वेळात होते त्यामुळे मध्यम मात्रेतच ती सांगणार आहे मी सगळी काष्ठौषधी। आणि आजचा विषय त्वचा रोग याला अनुलक्षण असणार आहे, मध्येच थोडं कुठल्याही आजाराचं त्या काष्ठौषधीशी विषयांतर होऊ शकतं। तर आपली वही पेन काय असेल तर ते तुम्ही जास्तीत जास्त लिहून घ्या म्हणजे नंतर आठवण्यासाठी मग तुम्ही परत प्रश्न विचार त्यासाठी बाकी त्यांचा वेळ जाणार नाही। तुम्ही हा जो वेळ आता दिलेला आहे तो जास्तीत जास्त सत्कारणी लागावा याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे। आणि त्वचा विकारांमध्ये माझ्याकडे अनेक पेशंट असतात त्याच्यामध्ये जो आम्ही विचार करतो आणि काहीच काष्ठऔषधी वापरून काही म्हणजे अगदी एका हाताच्या बोटावर मोजावी इतकी काष्ठऔषधी वापरून तर त्या काष्ठऔषधांचा विचार करून आम्ही ट्रीटमेंट देतो। तर पहिलं आपण द्रव्य घेणार आहोत ते दारवी। लक्षात ठेवा आपण ज्यावेळी द्रव्य घेतो कुठलंही त्यावेळी त्या द्रव्याला रस गुण वीर्य विपाक अशा सगळं त्याची केमिस्ट्री असते आणि ती सगळी केमिस्ट्री त्याची त्या सगळ्या केमिस्ट्रीचं एक विशिष्ट काम तयार होतं, ते काम कुठल्या तरी स्रोतसाचं असतं, ते काम कुठल्या तरी धातूवर जातं, ते काम कुठल्या तरी दोषावर जातं, ते काम दोषाच्या विशिष्ट गुणांवर जातं, कधी कधी त्या औषधीचा प्रभाव काम करत असतो, अशा अनेक गोष्टी त्या द्रव्याबरोबर घडत असतात। आणि मग एखादं तुम्ही ज्यावेळी द्रव्य वाचता त्यावेळी मग गुण गुरु स्निग्ध रस तिक्त कटू असे काही गुण वाचायला लागलेत की जवळजवळ मग कधी कधी वाटतं हे सगळ्यांचे गुण हे जवळजवळ थोड्याशा फरकाने सारखे आहेत आणि गाडी तेवढ्याच सर्कलमध्ये फिरते। तर नेमके हे गुणांमध्ये काय बदल झाला, रसामध्ये काय बदल झाला, वीर्यामध्ये काय बदल झाला, तर द्रव्याची गती कशी फिरते, द्रव्याचं कार्यक्षेत्र कसं बदलतं, द्रव्याची मात्रा कशी बदलते, द्रव्याचा काळ देतानाचा कसा बदलतो याचा एक सर्वांगीण विकास आपण करायला हवा। म्हणजे एखादं द्रव्य तुम्हाला मिळालं की त्याचे ही सगळे
सगळी केमिस्ट्री कळाली तुम्हाला, रसगुण विरविपाक, तर ती सगळी केमिस्ट्री तुम्हाला कळाली की तुम्हाला ते द्रव्य फिरवता आलं पाहिजे. ते द्रव्य नसल्यावर बाकीच्या दोन द्रव्यांनी ते त्या द्रव्यासारखे गुणधर्म तयार करता यायला हवेत, असं मॅथमॅटिक्स खेळता यायला हवं. दुसरं असं ही द्रव्य वेगवेगळ्या अनुपानाने वेगवेगळ्या काळात विशिष्ट काळाचा विचार करून त्यांच्या त्यांचा त्यांना भावना देऊन त्यांची पोटेन्सी वाढवता येते, आणि अशी पोटेन्सी वाढवली तर तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट मिळतो. तर तुम्ही त्या पद्धतीने विचार सगळ्यांनी करावेत. लेक्चर झाल्यानंतर कोणाला काही शंका असतील त्यांनी मेसेज मध्ये विचारा. लेक्चरच्या मध्ये तुमच्या ज्या ज्या आत्ता शंका आल्या ते मी सगळ्या वाचतोय आणि त्याचं योग्य वेळी त्याचं उत्तर मी सांगणार आहे. तर आता पहिलं द्रव्य आहे दारू हरिद्रा, जे आपण दारवी चिकित्सालयात वापरतो. इथे मी सांगणारे जे उपयोग आहेत किंवा इथे जे सांगणारे मी द्रव्यांची हे आहे ते तुमच्या द्रव्य गुणशास्त्रामध्ये संहितेमध्ये असणारच आहेत, असलेलेच असणार आहेत. ते सोडून व्यवहारात त्याचे गुण कसे मिळाले आणि कसे त्या गुणांचा विचार करून चिकित्सा देण्यात आली हे जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो. तर दारू हरिद्रा हे जे द्रव्य आहे ज्याला आपण दारवी म्हणतो, ते द्रव्याचा जर विचार केला तर त्याचे गुण आहेत लघु वृक्ष, रस त्याचा तिक्त कषाय रस आहे, आणि उष्ण वीर्याचं असं ते रस द्रव्य आहे. हे द्रव्य आम्ही वापरताना ज्याचा ज्याला शोथ आलेला आहे, त्वचा विकार झालेला आहे, रक्तजन्य कुठला त्वचा विकार झालेला आहे आणि त्याच्यावर शोथ आलेला आहे, आणि जो शोथ जीर्ण आहे ज्याच्यामध्ये रक्त खूप दूषित झालं आहे खूप काळापासून आणि कृष्णवर्णीय त्याच्यामध्ये रक्ताचा गुण झालेला आहे, असा जो त्वचा विकार असेल असा जो शोथ असेल त्यामध्ये दारवी ही आपण लेपासाठी वापरतो. आणि अशा शोथामध्ये ज्याच्यात रक्ताची शोध जो जीर्ण झालेला आहे अशा शोथामध्ये ते सुंदर काम करतो. तोच जर शोध रक्तवर्णीय असेल तर रक्तवर्णीय असेल दहा असेल तर चंदन चांगलं काम करतं, आणि तोच शोध जर शुष्क असेल तर यष्टी मधु बाह्य लेपनाला काम करतो. तर एवढा विचार आपण करायचा आहे. दारवी हे असे औषध आहे जे पचनक्रियेच्या विकारांमध्ये विशेषतः अतिसारामध्ये ज्यावेळी जंतुजिष्टता असते म्हणजे काहीतरी बाहेरचं खाल्ल्याने अतिसार झालाय अशा मध्ये जे कृमी पडतात अशा मध्ये दारवी अतिशय सुंदर काम करते. विशेषतः फिशरमध्ये ज्याच्यामध्ये पू बाहेर पडतो मला मलप्रवृत्ती बरोबर, तर अशा मध्ये दारू हरिद्रा चूर्ण अतिशय सुंदर काम करतं. कामला कृमी आणि अतिसार असं जर कॉम्बिनेशन कुठे तुम्हाला असं तुम्हाला बघायला मिळालं की कामला झालेली आहे नंतर अतिसार झालेला आहे किंवा कृमींची हिस्ट्री आहे अतिसार निर्माण झालेला आहे असं जिथे जिथे असेल तिथे आपण दारू हरिद्रा अभ्यंतर देतो. ज्या त्वचा विकारांमध्ये लक्षात ठेवा ज्या त्वचा विकारांमध्ये जीर्णता आहे कृष्णता आहे शोथ आहे आणि वृक्षता आहे हे गुण महत्वाचे आहेत दारवीसाठी. दारवीचा जर पेशंट तुम्ही बघितला दारवी कोणाला द्यायचं तर तो पेशंट कसा असतो, एक तो संतर्पणजन्य सगळे त्याचे आहार विहार असतात, दुसरे मेद दृष्टीकर. सचिन जरा माईक बघ कोणाचा मेघ दृष्टी कर, कृपया आपली माईक बंद करा प्रत्येकाने. ज्याला बोलायचं असेल त्याची आपण एक सीएमई ठेवू, आता माईक बंद ठेवा सगळ्यांनी. तर दारवी हे तुमचं पिक्चर ज्या डोळ्यासमोर येतं त्यावेळी पेशंट कसा असावा की ज्याला आपण दारवी द्यावी दारू हरिद्रा द्यावी, तर तो संतर्पणजन्य त्याचे हेतू असायला हवेत असा स्थूल पेशंट आहे. मेददृष्टीकर आणि रक्तदृष्टीकर असे दोन हेतू त्याच्यात दिसायला हवेत आणि त्याची त्वचा कोरडी असायला हवी. असं जर पेशंटचं चित्र डोळ्यासमोर दिसलं तर तुम्हाला असे पेशंट मध्ये आलेले दिसतील. तर अशा ह्याच्यामध्ये तुम्ही दारवी बिंधोक वापरायचंय हा पेशंट तुमच्या दारवीचा आहे. त्याच्यामध्ये मेद आणि रक्त अशा पद्धतीचं दृष्टी आहे
संतर्पणजन्य हेतू आहेत आणि कृमी जर त्याच्यासोबत असेलच तर दारवी इज द चॉईस ऑफ ड्रग. मग हे मेद रक्त कशामध्ये दृष्टीजन्य आहे, तर ब्लॉकेजेसचे जे काही पेशंट असतात त्याच्यामध्ये दुष्प्रमाण हे सगळं वापरतोच, पण मेदावर आणि रक्तावर जाणारं सुंदर द्रव्य हे दारू हरित आहे. त्यामुळे प्रमेयजन्य हृद्रोग, प्रमेयातून उत्पन्न झालेले ब्लॉकेज असं जे काही प्रकरण असेल, विशेषतः कफजन्य प्रमेयातून उत्पन्न झालेला ब्लॉकेज असं जर प्रकरण दिसलं तुम्हाला, तर दारू हरिद्रा इज द चॉईस ऑफ ड्रग. प्लेन दारू हरिद्रा वापरल्यावर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, बाकी वेगळी भरड फराळ द्यायची गरज नाही. बरं, हे द्रव्य एवढं तीक्ष्ण नाहीये, त्याची तीव्रता एवढी नाहीये की तुम्हाला त्याचा काही त्रास होईल किंवा त्याचा हे होईल, फक्त त्याची मात्रा कमी ठेवायची, कारण जर अतिमात्रा त्याची झाली तर उलटी सारखं, त्याची मात्रा ही थोडी रोज द्यायची असते, एकावेळी जास्त दिली तर वमन विरेचनासारखं घडतं आणि मग त्यावर तूप द्यावं लागतं. तर कफजन्य प्रमेह असेल आणि त्याच्यातून उत्पन्न त्वचा विकार, त्या त्वचा विकारातून मेद जातोय बाहेर, जे पांढरं पाणी असं जातंय आणि रक्त दूषित आहे, रक्त काळं रक्त जातंय, असं जर प्रमेहातून तुमच्या प्रमेहाचे अल्सर, डायबेटिक अल्सर अशा टाईप असेल, तर दारवी हे चॉईस ऑफ ड्रग आहे तुमचं आणि तुम्ही दारवी वापरा. मग दारवी वापरण्याचं एक आहे प्रमेयामध्ये की दारू हरिद्राचा काढा करायचा, हळद टाकून ते प्यायचं, नाहीतरी प्लेन दारू हरिद्रा दिली तरी चालते. तर असा कफ प्रमेह, पित्तज प्रमेहामध्ये ते चालतं, कारण त्याचा रस तिक्त कषाय आहे, त्यामुळे कफजन्य प्रमेहावरही ते सुंदर काम करतं. खूप मोठ्या प्रमाणात हे वात वाढवत नाही, एकदम कफ पित्त कमी झालं आणि लगेच तुम्हाला रिझल्ट दिला असं होत नाही दारवीच्या बाबतीत. त्यामुळे ते खूप काळ द्यावं लागतं आणि खूप काळ याचा अर्थ महिना, आणि तुम्हाला ते रिझल्ट दिसायला लागतात. स्वेद दोन प्रकारची स्थूलता दिसते, की एका पेशंटला स्थूल खूप घाम येतो आणि घामाचा वास येतो, आणि एकाला घामच येत नाही, त्वचा कोरडी असते. आणि अशा पेशंटमध्ये मानेला काळं होणं असं जे काही प्रकरण आहे तिथे दारवी अतिशय सुंदर काम करते. काहींच्या पाळीच्या आधी चेहऱ्यावर एक डाग येतात, पिंपल्स काळे टिपके टिपके येतात पाळी यायच्या आधी स्त्रियांच्या, तर अशांमध्ये दारवी अतिशय सुंदर काम करते. तर ही दारवी वापरताना तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ती लघु आणि रुक्ष आहे. लक्षात ठेवा, जे गुण लघु रुक्ष आहेत आणि वीर्य उष्ण आहे अशा असे काम लवकर करतात द्रव्य. आणि जर त्याच्या जोडीला तिक्त कषाय किंवा कटु तिक्त असा रस जर आला, तर मग काय द्रव्य अगदी क्वास स्वरूपात दिलं तरी फटकन रिझल्ट मिळतात. गुरुता ज्या द्रव्यामध्ये असेल त्याचा क्वात बनवावाच लागतो शक्यतो, कल्पना बदलावी लागते. तर अशा वेळी तुम्ही दारवीचा विचार करा, गरम पाण्यासोबत चूर्ण जरी दिलं तरी रिझल्ट मिळतात. आम्ही एकेरी वापरतो, वापरलेलं आहे आणि सुंदर रिझल्ट मिळालेले आहेत. फक्त तुमचं डोक्यात काय असलं पाहिजे, ते जे हेतू घडलेले आहेत ते गुरु गुणाचे, स्निग्ध गुणाचे, मेद दृष्टीकर रक्त दृष्टीकर असे जर हेतू घडले, पंचमहाभूताचा जर विचार करायचा झाला तर पृथ्वी महाभूताचे, जल महाभूताचे असे गुण अपेक्षित आहेत दारवीला, आणि त्यामध्ये दारवी अतिशय सुंदर काम करणार. तिचा लघु वृक्ष गुण हा पृथ्वी महाभूत कमी करतो, उष्ण वीर्याने त्याचं पाचन होतं पृथ्वी महाभूताचं, आणि कषाय रसाने द्रवाचं शोषण होतं. अशा प्रकारे दारवी अतिशय सुंदर काम करते, विशेषतः कफ पित्तजन्य किंवा पित्तज प्रमेय, कफज प्रमेय जन्य ब्लॉकेजेस असेल तिथे तुम्ही ती बिंदास वापरावी आणि ती व्यानकाळी वापरावी. आता दारवी बरोबर त्याच्याच सारखं असं द्रव्य घेऊया, म्हणजे तुम्हाला त्याच कम्पेरिझन कळेल. दुसरं द्रव्य आपण त्वचा विकारामध्ये मोठ्या प्रमाणात वापरतो ते म्हणजे करंज. करंज चूर्ण ही जी द्रव्य सांगतो ही स्वस्त आहेत, तुम्ही एकेरी वापरून तुम्हाला कमी याच्यात चांगले रिझल्ट देता येतील, आणि त्या दृष्टीनेच मी काढली औषधं. तर करंज, आता दारवीचा जो लघु वृक्ष गुण होता तिथं करंजाचा वृक्ष गुण, तो तिथं करंजाचा तीक्ष्ण गुण आला, आणि एक गुण बदलल्यावर
द्रव्य खूप बदलतं. दारवीचं जे भेदकता नव्हती ती करंजाच्यामध्ये भेदकता आली. कफाचं भेदन करण्याची क्षमता करंजामध्ये आली जी दारवीमध्ये नव्हती. लक्षात आलं? त्यामुळे जी दारवी पित्तवर जरी ती उष्ण असली, पिपा कटू असला, तरी ती पित्तवर्धन करत नव्हती केवळ रसामुळे आणि त्याचा गुण तीक्ष्ण नसल्यामुळे. तो करंज आता पित्तवर्धन करतो. एक गुण बदलला आणि सगळं द्रव्य बदललं. तर ह्याचाही रस तिक्त कटू कशाय आहे, विपाक कटू आहे, उष्ण आहे, सगळं आहे. आता दारवीमध्ये आपण जो पेशंट बघितला त्याच्यामध्ये संतर्पणजन्य हेतू होते, मेददृष्टीकर हेतू होते, रक्तदृष्टीकर हेतू होते, असा आळशी, जाड, स्थूल, घाम न येणारा हाच पेशंट इथे आहे पाहिजे आपल्याला करंजला. फक्त हा पेशंटमध्ये अस्वच्छता हवी. ही अस्वच्छता का हवी? कारण करंजामध्ये जे जंतुग्न कार्य होतं तीक्ष्णत्वामुळे ते दारवीमध्ये तेवढ्या प्रमाणात होत नाही. जी जखम आपल्याला वाटते की ज्यातून क्लेद येतोय, काळं रक्त येतोय, ठीक आहे, तुम्ही दारवीच्या पाताने ती जखम धुली, ती जखम स्वच्छ होईल. पण त्या जखमेतून ज्यावेळी कृमी दिसायला लागतात त्यावेळी दारवी न वापरता करंज वापरणं सगळ्यात इष्ट आहे. कारण आपल्याला ते भेदन कार्य हवं आहे तीक्ष्णाचं. त्यामुळे दारवी ही एका पायरीपर्यंत गेली, त्याच्या पुढे करंज जातं असं समजलं तरी चालेल. तुम्ही द्रव्य मी सांगताना पिक्चर डोळ्यासमोर घ्या रुग्णाचं. मी तुम्हाला जास्त ते हे व्रणामध्ये तुम्ही येणार. हॅलो हा, व्रणामध्ये कृमी येणं, कृपया आपला माईक बंद करा. सचिन आवाज येतोय का माझा? हॅलो. हा सर, डन येतोय ना आवाज पूर्ण? तर व्रणातून कृमी उत्पन्न होणे अशा पद्धतीच्या त्वचा विकार, मग ते ददरू असतील, पामा असेल, ज्याच्यात कफाची शेवटची अवस्था आहे, जिथे कफ सडला आहे, जिथून कफातून खूप पाणी येतं, कृमी येतात, अशा ठिकाणी करंज वापरायचं. म्हणून क्षेत्रात आपण करंज वापरतो. कारण ज्या क्षेत्रामध्ये कृमीजन्य आणि कफप्रधानता अशी लक्षणं आहेत त्या क्षेत्रामध्ये आपण कृमी वापरतो. आवाज येत नसेल तर फक्त मेसेज करा, म्हणजे मी बोलणार नाही. नंतर आता दारवीला आपले हेतू कळाले, दारवीचा तुम्हाला माणूस कळाला जो स्थूल आहे आणि तो अनेक वर्षापासून स्थूल आहे, त्याला हे असे कृमीजन्य आजार झाले आहेत, तो अस्वच्छ आहे जो कृमी आपल्याला करंजासाठी हवाय. तर करंजाला जे हेतू घडतात ते संतर्पणजन्य, गुरु, शीत, स्निग्ध हेतू घडतात. असे हेतू घडले आणि अस्वच्छता त्याच्या जोडीला दिली तर तो करंजाचा पेशंट आहे. करंजाचं आता बदलतं की दारवी जरा प्रमाण जास्त झालं किंवा थोडं जरी त्याच्यात पित्ताचा अनुबंध असला तरी दारवीने तेवढा काही त्रास होत नाही, तेवढी पित्तवृद्धी म्हणजे नाहीच होत म्हटलं तरी चालेल. पण ती करंजाने होते कारण त्याचं असलेलं वीर्य आणि त्याचा असलेला गुण. त्यामुळे ज्यांना घाम खूप येतो, जे पित्त प्रकृती आहेत आणि त्यांना हा कफज आजार असा झालेला आहे, त्यांना हे वापरायचं नाही. त्यांना काय वापरायचं? त्यांना वापरायची दारवी. जर त्यांना वापरलं आपण तर परत तीक्ष्णत्वाने परत पित्ताचा पाक होणार आणि ती जी व्रणाची अवस्था आहे ती वाढणार. तर क्षेत्रामध्ये क्षेत्राचे जे तुम्ही वाचलं तर क्षेत्राचे प्रकार त्यांनी सांगितले, जोड्या सांगितले, कफ रक्ताबरोबर, कफ मेदाबरोबर, आणि अशा ज्या जोड्या सांगताना कफमेदाची जी जोडी आहे जी असाध्य सांगितलेली आहे क्षेत्राची, ज्याच्यात टिपिकल पांढरे डाग येतात, ती असत सांगितली आहे. तिथे आम्ही करंज प्रत्यागे चिकित्सा देऊन सांगून बघूया आपण असं म्हणून करंज वापरतो आणि द्रव्य वापरतो, पण करंज एक वापरतो. कारण ते तिथलं भेदन कफाचं आम्हाला अपेक्षित असतं. ती दारवी तिथं काम ते करू शकत नाही, तिथं करंज करू शकतो म्हणून तिथं आम्ही करंज वापरतो. करंज लक्षात घ्या, पंचमहाभूताचा जर विचार केला तर आकाश आणि वायू महाभूत
सोबत अग्निमहाभूत असलेलं असं द्रव्य आहे हे जर विचार केला तर वरच्या पृथ्वी आणि जलमहाभूताचं चांगलं पाचन करण्याची क्षमता या करंजामध्ये आहे. फक्त त्या पृथ्वी आणि आप महाभूताबरोबर अग्निमहाभूत नसायला हवं, एवढं लक्षात ठेवा. दारवीला आकाश आणि वायू महाभूतच हवी होती, महाभूताची आहे दारवी, त्यामुळे ती पृथ्वी आणि आप महाभूत हळूहळू कमी कमी करेल, पण जो स्पीड हवा तो करंज देणार दारवी तेवढी देणार नाही. दारवी वाईट आहे असं म्हणणं नाहीये, तेवढं हे नाही असं म्हणणं, पण ती ही तीक्ष्णत्वेने गुणाच्या तीक्ष्ण गुणामुळे द्रव्य पूर्ण बदलतं. त्यामुळे कफाचं जे पाचन करंज करेल, जे कफाचं पाचन करायचंय तेवढी दारवी करणार नाही, कारण तीक्ष्णत्वेने ती शोधनाकडे जाते. म्हणून असे जे काही आजार आहेत ज्याच्यामध्ये कफ भूयिष्ठता जास्त आहे आणि मुख्यतः कृमी भूयिष्ठता आहे, कृमी जास्त आहेत, अशांमध्ये म्हणजे किरंग उपदंशामध्ये करंज आलेला आहे असं त्या करंजाचं तुम्ही डोक्यात घ्या. त्याच्यामध्ये स्त्राव येतो, काही आपण जखमा बघतो काही गावातल्या पेशंटच्या आणि त्या जखमेतून अक्षरशः कृमी बाहेर पडत असतात, कृमी पतन होत असतं. तर कृमी करंजाची पानंही लावतात आणि करंजाच्या चूर्णाने धावणही करू शकतो आपण, पानं लावली तर फारच भारी होतं काम. तर असं केलं तर त्या तीक्ष्णत्वाने कृमी मरतात आणि बाहेर पण येतात आणि त्यांना पूर्णपणे त्यांना त्रास होतो, इतकं ते जखमेतून बाहेर येतात. बरं, त्याच्यामध्ये असलेलं लघुत्व हा लघुगुण फार चांगला आहे श्रोतसांसाठी, त्याचं गामित्व फार आजपर्यंत जाऊ शकतो हा गुण, आणि त्यामुळे जखम अतिशय चांगली शुद्ध होते, रोपण होत नाही, शुद्ध होते. आणि क्लेदाचं एकदा शोषण झालं की जखम बाहेर काय हरकत नाही, नंतर त्या द्रव्याने भरता येईल. अशा वेळी व्रण शोधनामध्ये करंज आहे तर करंज वापरावं, आम्ही टाकतो करंज. तर तुम्हाला दारवी आणि करंज ह्याच्यामधला कळालं की कुठला व्यक्ती कुठला आहे आणि त्यामध्ये कसे बदल आहेत. आता आपण पुढचं द्रव्य घेऊया, आपण एक तासाची हे घेणार आहोत. तर सेम व्यक्ती, मी एकाच टाईपची पहिली द्रव्य घेतो म्हणजे तुम्हाला सारखं स्विच करावं लागणार नाही ब्रेन. बाकूची, जी आपण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वापरतो. का बरं वापरतो बाकूची? करंजही वापरू शकतो. बाकूचीला काय एवढं महत्व आहे? हे जे गुण होते दोघांमध्ये, लघु वृक्ष दारवी मधला, ह्याच्यामधला लघु तीक्ष्ण होता, तीक्ष्णत्वाने त्याचं ते अग्निमहाभूत प्रधानता आली त्याला, हे सगळं करताना द्रव जो असतो तो पित्त जे असतं ते द्रव गुणाचं आहे, सरगुणाचं आहे. त्यामुळे आपण ज्यावेळी करंज वापरतो त्यावेळी तिथला हा जो कफदोष आहे त्याचं पाचन होतं, इथपर्यंत काम करंज करतो. त्याच्यानंतरच जर त्या त्वचा विकारामध्ये आपल्याला पित्त हवं असेल, पित्ताची गुणता वृद्धी हवी असेल, त्याची जरा आवाज बघा कोणाचा आहे, तर त्या त्वचा विकारांमध्ये आपल्याला कफाचं तर पाचन करायचंच आहे, पण त्या पाचनाबरोबर आपल्याला तिथल्या पित्तही वाढवायचं असेल गुणता, तर यावेळी आपल्याला पित्ताचा सरगुण अपेक्षित आहे वाढवणं, आणि हा सरगुण आपल्याला बाकूचीमध्ये मिळतो. सरगुण जर तुम्ही बघितलात, लक्षात ठेवा आपण कुठलेही द्रव्य बघताना तुम्ही असं द्रव्यगुण वाचण्यापेक्षा मुख्य रस त्याचं पांचभौतिकत्व, गुण त्यांची कार्य आणि गुणांचं पण पांचभौतिकत्व असं जर अभ्यास केला तर तुम्हाला एक द्रव्याचं पूर्ण पिक्चर तयार होतं, म्हणजे हे द्रव्य ह्या माणसासाठी असं पिक्चर पूर्ण तयार होतं आणि तुम्हाला टिपिकल हेतू विपरीत गुण विपरीत चिकित्सा देता येते आणि अतिशय सुंदर रिझल्ट मिळतात. तर हा बाकूजीचा सरगुण लक्षात घ्यायचं असेल तर साधं गणित की सरामध्ये जल आहे आणि चल आहे, वायू आहे असं जर म्हटलं म्हणजे चलत आहे, तर जल आणि चलाला मिळून होतो सर, आणि हा सरगुण स्थिरच्या विरुद्ध आहे. हे सांगण्याचा उद्देश काय? बाकूचीच कार्य आहे. ज्यावेळी तुमचा शित्र तुम्हाला झालेला आहे किंवा एखादा त्वचा विकार झाला आहे, तो एका पायावर झाला आहे किंवा कुठेही एका भागावर झाला आहे आणि अनेक वर्षापासून तिथंच आहे, तो कमी होतो जातो पण तिथून हलत नाही, अशा त्वचा विकारांमध्ये बाकूची वापरायची, अर्थात तो कफ जो विकार असायला हवं, एक गृहित धरतोय मी. तर
तो अशा कफ कफज कुष्ठामध्ये बाकूची वाढ वापरायची. जिथे शूत्रामध्येच, जिथे म्हणजे शूत्रामध्येच आपल्याला कफाचा तर नाश करायचाच असतो, शिवाय तिथल्या पित्ताचा अग्नी वाढवायचा असतो, तिथल्या पित्ताचा सरगुण वाढवायचा असतो, आणि हा सरगुण बाकूची सुंदर पद्धतीने वाढवते. म्हणून तिथे बाकूची शूत्रामध्ये खूप वापरतात, त्याच्यात सोऱ्याली नाही म्हणून वापरत नाहीत, आणि असं काही अभ्यास आपण करतो तसं म्हणून नाही करत, तर ह्या गुणांमुळे तिचं कार्य तसं होतो. हा गुण तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळाला जो हिरड्यात पण मिळतो तर तेही तो त्याच पद्धतीचं कार्य करतो. तर ही बाकूची तुम्ही बिंदास्त वापरा. रक्तातील कफाचंही शोषण करते. आता हे शोषण करताना पाचन करून शोषण करते. उष्ण गुणाची द्रव्य कषाय जर असेल तर कफाचं ते शमन करतात, शीतगुण कषाय असेल तर, आणि उष्ण असतील आणि त्याच्यामध्ये कटुरस आणि असे असतील रस, कटुतिक्त रस असतील, तर ते कफाचं पाचन आणि शोषण असं करतात. कफाचं शोषण करताना ती रक्ताचं स्त्रावण पण करते, म्हणजे रक्ताचं प्रमाण वाढवते, रक्ताची सर्क्युलेशन जे आहे ते वाढवते, आणि अशा पद्धतीने बाकूची आपल्याला शूत्रामध्ये अतिशय उपयोगी पडते. मग शूत्रामध्ये त्या बाकूजीचा लेप लावणं, शूत्रामध्ये त्या बाकूजीचं तेल करून लावणं, असे तुम्ही अनेक गोष्टी सगळ्या करतात, आणि ते शास्त्रात सगळं लिहिलेलं आहे, शूत्रहर तेल लावणं किंवा काय. तर जर शूत्रहर तेल लावायचं असेल तर प्रत्येक तेल लावताना त्या रुग्णाला चोळायला सांगायचं शूत्राला, आणि उन्हात बसायला सांगायचं, असं प्रत्येक जण करतो, आणि त्याला फोड येतात आणि मग तो शूत्र जातो अशा पद्धतीचं दिसतं आपल्याला. तर अशी ही बाकूची शूत्रहर काम करते. त्याचा चूर्णाचा लेप जरी केला तुम्ही मरीच बरोबर, कृष्ण काळ्या मिरी बरोबर, तरी बाकूची अतिशय त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर मिळतात. मरीच ही साक्षात अग्नी महाभूताचं द्रव्य आहे, आकाशात अग्नी असं द्रव्य आहे. सोबत जर बाकूचीचे लघु वृक्ष गुण मिळाले आणि दोघांची उष्ण वीर्य मिळवली तर अतिशय सुंदर काम मिळतं. कुठल्यामध्ये कफमेद कुष्ठ शूत्र असेल त्याच्यामध्ये अतिशय सुंदर काम मिळतं. अशी बाकूची तुम्ही रेग्युलर वापरतात, त्याचं वेगळे पण जरा फक्त मी सांगितलं. आता पुढचं द्रव्य घेतो जे अतिशय कॉमन आहे, सगळे अतिशय वापरतात, मोठ्या प्रमाणात वापरतात, जे जे त्वचा विकारांचे पेशंट ज्यांच्याकडे जास्त आहेत ते म्हणजे खदीर. खदिराचे गुण तुम्हाला ग्रंथात आहेत, माहिती आहेतच. खदीर जर काढायचा असेल क्षेत्र, करंजाचं चूर्ण, हे जे सगळं सांगतोय, प्रश्न आलेला आहे त्याच्यात मी सांगतोय की हे करंज तो चूर्णच सांगतोय मी सगळं. ठीक आहे. अभ्यंतर आणि बाह्य हे दोन्ही करंजाचं सांगतोय. हा करंज, ठीक आहे. करंजाचं तेलही मिळतं, हा, जे तुम्ही बाह्यता लावू शकता शूत्रामध्ये. बाकूचे तेल लावण्यापेक्षा करंज तेल लावलं तरी चालेल, ते सिद्ध करायचं गोमूत्र आणि उष्ण कुठल्याही द्रव्याने, ज्याला गामित्व देता येईल आणि भाजक पित्त वाढवता येईल असं, अशा गोष्टींनी सिद्ध करायचं करंज तेल. आणि तसं करंज तेल सिद्ध केलं तर मी तसंच सिद्ध केलेलं आहे, आणि त्यात गोमूत्र टाकलेलं आहे, आणि त्यामुळे ते कफमेद क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर काम करतं. क्षेत्रामध्ये पित्ताचा सरगुण कसा वाढवायचा असेल, सर प्रश्न विचारलाय, हे कसे समजेल आपल्याला की आता पित्ताचा सरगुण वाढवायची या कुष्ठामध्ये गरज आहे. सांगितलं मी तुम्हाला, सरगुणाच्या विरुद्ध स्थिर गुण. स्थिर गुण तुम्हाला दिसला नाही, रुग्ण आहे, एसटी ड्रायव्हर आहे, सतत त्याचं फिरणं इकडे तिकडे जाणं आहे, आणि लक्षात कुष्ठामध्ये तुम्ही बघितलं तर तो जागा बदलत असेल, आज इथे उद्या खाली येतोय परवा इकडे येते, तर तो स्थिर गुणाचा नाही ना. तर ही लक्षणावरून ओळखायचं. जर एखादा गुण आपल्याला कळत नसेल तर त्याच्या विरुद्ध गुण नाही ना हे बघायचं, असंही बघता येतं. लक्षात येते का तुम्हाला, ज्यावेळी उपशय अनुपशय तुम्ही विचारता त्यावेळी तुम्हाला गरम पाण्याने गुडघा शेकला की बरं वाटतं का, पेशंट म्हटला हो, तर आपला वात पक्का आहे, कफ पक्का आहे, ते त्याला कळत नसेल तर क्रॉस क्वेश्चनिंग विचारा. एकदा का तुम्हाला भाव पदार्थ कळाला नाही, जर तुम्हाला कळालं नाही ते अभाव आहे की भाव आहे, तर तुम्ही तो दुसरा विचारा. लक्षात आलं का?
म्हणजे आता तुमच्या घरात फ्रीज आहे का असं प्रश्नाचं तुम्हाला जर उत्तर देता येत नसेल तर तुमच्या घरात फ्रीज नाही ना असं प्रश्न विचारला तर आधीच्या प्रश्नाचे उत्तर मिळतं. तशाच पद्धतीचे आपल्याला आयुर्वेदात ही उत्तरं काढावी लागतात. हा तर प्रत्येक वेळी तुम्हाला एक्झॅक्ट असाच गुण मिळेल नाही, मग त्याच्या विरुद्ध गुण आहे का नाही ना, मग तो गुण घ्यायचा. हे तुमचं युक्तीप्रमाण शेवटी कितीही झालं तरी युक्तीप्रमाण हे येतं आणि ते डेव्हलप करावं लागतं. कारण ही सगळी द्रव्य शिकवताना ऐकताना सगळं छान वाटतं, प्रत्यक्ष घेताना तुम्ही त्या द्रव्य तुमच्या जोपर्यंत ब्रेन मध्ये बसलेली नसतात तोपर्यंत ते होत नाही. मग नाहीतर मग काय होतं, सगळं ऐकतं आपण आणि नंतर परत त्वचा विकार आला की सगळा फराळ परत आपला चालू होतो. मग कुष्ठग्न द्रव्य द्या, सगळी कृमिग्न द्रव्य द्या, कंडुग्न गण द्या, असं सगळा फराळ चालू होतो. आणि मग तसं नाही झालं पाहिजे म्हणून सगळं चाललंय. म्हणून तर काष्टाऔषधी पण एवढ्याच पद्धतीच्या आहेत, त्याचा जर योग्य विचार केला तर आपल्याला सुंदर रिझल्ट देता येतील. त्या दृष्टीने आपलं लेक्चर आपली चालणार आहे, कारण हे प्रत्यक्ष अनुभवलंय, याचा प्रयोग केलाय, याचा वापर केलाय, याचे फायदे खूप घेतलेले आहेत आणि म्हणून हे सगळं मी सांगतोय. ठीक आहे, दोन्ही प्रश्नांची उत्तर झालेली आहेत. फंगस इन्फेक्शन साठी पण बोलूया, तर काय मोठा विषय नाहीये, तोही कव्हर करू आपण. तर खदीर हे द्रव्य कळण्यासाठी आपल्याला कशाय रस कळणं फार आवश्यक आहे. आता मग खदीर काय होतं, सगळे वापरताना खदीर कुष्ठग्न आहे, त्याचा प्रभावच कुष्ठग्न आहे म्हटलं म्हणणे, आणि मग सगळ्यांमध्ये तो वापरायचा. आला कुष्ठाचा पेशंट नाही कळालं खदीर, तारुण्य पेटिका आला नाही कळाला खदीर, असं का? तर प्रभावच कुष्ठग्न आहे असं ते. तर तसं नाहीये, ते प्रभावाचा अर्थ प्रकृष्टेनं भाव, ज्याचं इम्प्रेशन जास्तीत जास्त कशात पडतं मग तो खदीर. लक्षात आलं का? म्हणजे सगळ्या त्वचा विकारामध्ये खदीर वापरायचं का असं नाहीये. त्याची स्वतःची केमिस्ट्री आहे कशाय रसायची, ती केमिस्ट्री योग्य एकच कार्य करणार आहे. त्यामुळे तसं न वापरता त्याच्यामध्ये काय सूक्ष्मता आहे आणि कुठल्या मॅक्झिमम त्वचा विकारामध्ये वापरता येते, पण त्याच्यातही काही भेद आहे, त्याच्यातही काही अवस्था आहे, त्या तर आता आपण जाऊन घ्यायचं आहे. लक्षात घ्या, प्रभाव म्हणजे डोळे झाकून सगळ्यात देणं असं नाहीये. हा प्रत्येक द्रव्येईल तुम्हाला ब्राह्मीचा पण मेद्य प्रभाव दिसेल, ज्योतिषमतीचा पण मेद्य दिसेल आणि कुठल्या कुठल्या द्रव्याचा वचाचा मेद्य दिसेल. मग सगळ्यांना ते वापरायचं का फराळ? तर नाही ना. त्याच्यामध्ये गोष्टी आहेत ना, काही मज्जेचा धातवाग्नी वाढवतात, काही मज्जेचा धातूचं वाताचं शमन करतात, काही साक्षात मज्जा बदामासारखी द्रव्य साक्षात मज्जा गुणप्रभावाने वाढवतात. हा भेद येतोच ना. त्यामुळे सरसकट प्रभाव म्हटला की औषधं द्यायची असं करू नये असं मला वाटतं. तर खदीर कळण्यासाठी आपल्याला खदिराचा जो गुण आहे लघु वृक्ष रस कशा आहे ते तुम्हाला माहिती आहे, आणि वीर्यशीत आहे हा द्रव्यच मुळात कशाय रसाचं टिपिकल उदाहरण आहे. आता कशाय रस तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे, कारण तुमच्याकडे ज्यावेळी पेशंट येतो त्वचा विकाराचा, मॅक्झिमम आपली निदानं झाली असतात कफपित्तज त्वकविकार, कफपित्तज कुष्ठ किंवा कफज कुष्ठ किंवा पित्तज कुष्ठ, ही तिथपर्यंत आपली गाडी फिरत असते. आणि मग कफपित्तज कुष्ठ म्हणजे दाह आहे, कंडू आहे, स्त्राव आहे, असं काहीतरी आहे. कंडू दाह एकत्र आहे म्हणजे कफपित्तज, आणि मग कफपित्तज कुष्ठातली औषधं लगेच कडू औषधं सुरू होतात. मग काही जण त्याच्यात कशाय औषधं प्रयोग करायला बघतो आणि मग कडू आणि कशाय औषधाचा मारा होतो. तर आपल्याला कडू रस कधी वापरायचा आहे आणि आपल्याला कशाय रस कधी वापरायचा आहे हे आपल्या डोळ्यासमोर अतिशय परफेक्ट चित्र असायला हवं. आणि त्यासाठी तुम्हाला हेतूंचे गुण माहिती असायला हवेत. हेतूंचे गुण आपल्याला माहिती असले तर आपल्याला वायू आकाश महाभूत कधी अपेक्षित आहे आणि वायू पृथ्वी महाभूत कधी अपेक्षित आहे हे आपल्याला कळतं. म्हणजे ज्यावेळी आपल्या हिरडीतून रक्त येतं, हिरडी कमकुवत होते, त्यावेळी आपण खदिराचं धावन करतो, कशाय रसाचं कुरटी बिरटीचं कुठलंही धावन करतो. आणि धावन केल्यावर होतं काय, रक्त थांबतं आणि रक्त थांबल्यानंतर काय होतं, अशी हिरडी घट्ट झाल्यासारखी वाटायला लागते. रोज तुम्ही कशाय रसाचं तुम्ही कोणी वापरलं असेल तर तुम्हाला जाणवेल. हे घट्ट होणं हे पृथ्वी महाभूताने होतं, कारण त्या कशाय रसाचं हे आहे. वायू महाभूत त्याच्यातलं कफाचं शोषण करतो, किती करतो, जोपर्यंत तिथे काठिण्यता येत नाही, जोपर्यंत तिथे पृथ्वी महाभूत होत नाही, असं ते द्रव्य आहे कशाय रसाचं. त्यामुळे आपल्याला कडू रस कधी वापरायचा आहे आकाश वायू महाभूताचा हे आपल्या डोक्यात फिट पाहिजे. आपल्याला पूर्णपणे श्रोतसाचं शोधन करायचंय, आपल्याला पूर्णपणे तिथे आकाश महाभूत तयार करायचंय, आपल्याला पूर्णपणे तिथे आकाश महाभूत करून तिथला कफाचा कफ फक्त नाश करायचा आहे, इथपर्यंतच काम करायचंय. तर मग कुठलं वापरायचं हे आपल्या डोक्यासमोर पिक्चर एकदम परफेक्ट असायला हवं.
तर कुठे आलो आपण खदीर, तर हे कषाय रस हा जो आहे तो श्वसनाचं संकुचन करतो, म्हणजे हा आकसवतो, काय करतो तिथल्या कफाचं शोषण करतो करतो आणि श्वसन कमी करतो. त्यामुळे आपल्याला काही असे त्वचा विकार दिसतात फार जुने आहेत आणि हलता हलत नाही तिथून, आणि कफपित्त ज्याचं विषयी बोलतोय मी, आणि कफपित्त जे असे कुष्ठ दिसतात आणि हलता हलत नाही, अशांवेळी डायरेक्ट खदीर बिदीर वापरून आपण परत तिथल्या श्वसनामध्ये संघ निर्माण करायचा की कडू औषधं देऊन तिथली श्वसन मोकळी करायची हे आपल्याला ठरवायला पाहिजे. मग परत आपण कशाय रस देतो आणि परत तिथे तिथला परत संघ वाढवून टाकतो असं न करता पहिल्यांदा तिथे वायू आकाश महाभूताची शीत गुण शीत पाहिजे किंवा उष्ण विरह, तुम्हाला जे तिथले तुमचे हेतू कसे घडले त्यानुसारची द्रव्य, मग तिथं निंब द्यायचं का दुसरं कुठलं द्यायचं वाळा द्यायचं हे तुम्ही ठरवून ती द्रव्य तुम्ही द्यायची. तर जिथे जिथं स्निग्ध आणि उष्ण असे हेतू घडले, लक्षात घ्या परत हेतू मी सांगतोय, जिथं जिथं स्निग्ध आणि उष्ण हेतू घडलेले आहेत अशा अशा ठिकाणी खदीर तुम्ही वापरायचे बिंदास, आणि खदीर तिथे सुंदर काम करेल. फक्त तुम्हाला मी सांगितलं ते डोक्यात पहिल्या ठेवायचं, कडू रस कधी वापरायचा आणि कषाय रस कधी वापरायचा. त्यामुळे जिथे जिथे श्वसन आधीच आकुंचित झालेली आहेत, खूप वर्षापासून जो त्वचा विकार आहे आणि तो हलता हलत नाही असं जिथे जिथे असेल तिथे तिथे पहिल्यांदा कडू रस वापरून कषाय रस वापरायचा आहे. तर कषाय रस ज्यावेळी व्रणाला तुम्ही वरून वापरता त्यावेळी ते तो व्रण रोपण करतो, आणि जर व्रणामध्ये कफ असेल क्लेद असेल कृमी असतील तर आधी तुम्ही कडू तिखट रसांनी कडू रसांनी ते धावण करायला पाहिजे, जखम पूर्ण स्वच्छ झाली पाहिजे आणि मग तुम्ही तिथे कषाय रसाचा लेपन करायला पाहिजे. खदीर आपण मेद कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी काही लोक वापरतात खदीर, आणि वजन चांगलं कमीही होतं. तर खदीर हा मेदग्न आहे आणि हे कफाचं शोषण करतो हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे जीर्ण स्थूलता असेल, खूप काळ वजन वाढतंय आणि त्याच्यातून काही त्वचा विकार झालेले असतील अशा पद्धतीचं काही प्रकरण असेल, तर तिथे खदीर वापरण्यापेक्षा तिथे पहिला तुम्ही तिक्त रस कटू रस किंवा तिक्त उष्ण कॉम्बिनेशन वापरून कफाचं पचन पहिला करा, आणि पचन झाल्यानंतर तुम्ही मेदग्न औषधं वापरली तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. कधी कधी होतं कसं सोरायसिसचे पेशंट कफपित्ताचे कफपित्ताचे कुष्ठ, मी नावं मुद्दाम वापरत नाही त्या कुष्ठांची, कारण तुम्हाला संप्राप्ती कळणं गरजेचं आहे, दोष दृश्य करणं गरजेचं आहे. त्यामुळे नाव वापरून उगाच मोठं हे करायचं नाही, आपल्याला कठीण करून टाकायचं नाही सगळं. तर असे पेशंट तुम्हाला येतात त्वचा विकारांचे आणि ते वेगवेगळ्या वैद्याकडून गेलेले असतात, ते अनुभव सांगतात की ठीक आहे कमी झाला, परत काही कारण घडली परत आजार वाढतोय, पूर्ण मुळापासून जात नाहीये आणि असे काही सांगत असतात. असे जे काही पेशंट असतात जे महिनोन महिने खूप आयुर्वेदिक काढे चूर्ण घेऊन आपल्याकडे आलेले असतात, त्यांची नीट केस हिस्ट्री घेतली तर आपल्याला जाणवतं की काही महिन्यापूर्वी त्यांचे हेतू कफपित्ताचे काही घडले असतील, कुठलेही घडले असतील, त्यानुसार वैद्याने अगदी योग्य औषध दिलंही, त्यावेळी तो म्हणतो की पहिल्या वैद्याकडे एकदम छान रिझल्ट मिळाला, परत आजार वाढला मग दुसऱ्याकडे गेलो असंही सांगतो, मग दुसराही तेच औषधे देतो, आणि सलग तो चार चार पाच पाच सहा सहा महिने तो रुग्ण कषाय रसाची औषधं कडू रसाची औषधं अशी मोठ्या प्रमाणात काढा स्वरूपात गोळ्या स्वरूपात जोरात खात असतो. आजार गेलेला असतो मधी, कफपित्ताचं शमन पूर्णपणे गेलेलं असतं आणि इतका वात प्रकोप होतो, हा वाढलेला वात राहिलेल्या परत दोषांना त्याच्या जागी फेकतो. का? तर तिथे खवैगुण्य ऑलरेडी आलेलं आहे त्या त्वचा विकारामुळे, आणि मग तो वाताकडे लक्षच दिलेलं गेलं नसतं अनेक त्वचा विकारांमध्ये. आणि तुम्ही पेशंटला विचारलं तर सहा महिन्यापूर्वी वजन कसं होतं पासून सगळी हिस्ट्री विचारली तर टिपिकल वात वृद्धीची लक्षणं तुम्हाला दिसायला लागतात. त्याच्यामध्ये तो म्हणतो हातपाय आता दुखतात, म्हणजे कंबर दुखायला लागले, सकाळी कंबर आखडते, आता मला जरा पटकन चालल्यावर असं चक्कर मारल्यासारखी होते, अशी अतिरेक कषाय रसाच्या अतिरेकाची तुम्हाला लक्षणं दिसायला लागतात आणि हे हेतू असतात त्या आजाराचे. तर अशा आजारांना परत तुम्ही
यानकाळी वातशामक औषध दिली तर तो आजार आटोक्यात येतो. त्यामुळे वाताचा विचार सोडून चालत नाही कुठेही. त्यामुळे अशा वेळी तुम्ही वाताचा विचार करा व्यानकाळी कुठलं तरी म्हणजे म्हणण्यापेक्षा तुमचा हेतू आणि बाकीच्या गोष्टी बघून वाताचं कुठलंही रस औषध जरी दिलं किंवा काष्ठ औषध जरी दिलं तरी तुम्हाला वात कंट्रोलमध्ये आला तरी पटकन तो त्वचा विकार गेल्यासारखा वाटतो. कसं आहे, किती दोष वाढलाय आणि किती औषध द्यायचं ही जजमेंट आली पाहिजे. नाहीतर मग तो दोष होईपर्यंत आणि औषध घेत राहिला तर त्याचा क्षय होऊन जातो आणि वेगळंच प्रकरण त्याच्या समोर उभं राहतं. तर हा खदीर लक्षात ठेवताना कशा रसाचा आहे आणि त्याचा जास्त काळ वापर करायचा नाही हे फार महत्वाचं आहे. जास्त वापर केलं तर तो शुक्राचं शोषण करण्यापर्यंत त्याचं काम जातं, शुक्र क्षयापर्यंत काम जातं. लक्षात ठेवा कशाय शीतल रस जो आहे तो शुक्राचं शोधन सुंदर करतो. हे जे कॉम्बिनेशन आहे कशाय रस आणि शीतवीर्य हे शुक्राचं कॉम्बिनेशन, शुक्राचे दोष कफाचे दोष घालवण्यासाठी अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे. फक्त कंडिशन एवढ्याच आहे की त्याची मात्रा कमी असायला हवी, हे लक्षात ठेवा. आणि कमी काळ वापरायला हवी, जोपर्यंत तो व्याधी गेला की कशाय रस थांबवायला हवा, इथपर्यंत कशायाचं काम ठेवायचं. श्रोतसांमध्ये संघ असेल, श्रोतसे खुली नसतील, तुम्हाला वाटते इथे श्रोतदृष्टी आहे, श्रोतदृष्टीची लक्षणं दिलेली आहेत, त्या त्यावेळी खदीर न वापरता बाकीचे तुम्ही कडू रस किंवा तिखट रस, तर तुम्हाला अग्नी तिथे हवा असेल, कफाचं पाचन हवं असेल तर तिथे कटू रस वापरा, म्हणजे तिखट रस वापरा. तुम्हाला वाटते की इथं अग्नीचं पाचन अपेक्षित नाहीये, इथला फक्त राहिलेला थोड्याशा कफाचं शोषण करायचंय, इथे आपल्याला इथलं पृथ्वी महाभूत काढायचंय असं जर करायचं असेल तर तिथं तुम्ही तिक्त रस वापरा आणि काम चालू करा. तर आता पुढची आपण द्रव्य घेऊया जरा पटापट. पुढे आपण आता एक द्रव्य घेऊया जे मोठ्या प्रमाणात वापरतात वैद्य, तर ते मंजिष्ठा. मंजिष्ठा हे जे तुम्ही गुण बघता मंजिष्ठाचे तर वृक्ष गुणाचं द्रव्य आहे. गुरु गुणाचं दिलेलं आहे पण गुरु गुणाचं काही कार्य मला दिसत नाही तिथं, तर ते वृक्ष गुणाचं द्रव्य आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे त्याचा रस पित्त शामकच आहे सगळा, कशाय तिक्त मधुर असा रस आहे, वीर्य उष्ण आहे. मंजिष्ठाचे उपयोग शास्त्रात सगळीकडे आहेत ते तुम्हाला सगळे माहिती आहेत. जे नाही माहिती आहेत आणि जे प्रॅक्टिसमध्ये आपण वापरतो मोठ्या प्रमाणात ते गुण तुम्हाला मी सांगतोय. त्याचे दोन गुण अगदी जास्त करून हायलाइट अनेक ग्रंथात केले आहेत. ते अग्निदग्ध व्रण, म्हणजे जिथे भाजलंय आणि त्याच्यातून उत्पन्न झालेला व्रण असं जे प्रकरण आहे तिथे मंजिष्ठा घृताचा प्रयोग सांगितलेला आहे शास्त्रात. आणि मंजिष्ठा तेल हे वर्ण प्रसादन अशासाठी सांगितलेलं आहे, रंग उजळण्यासाठी सांगितलेलं आहे. आता जिथे भाजलंय आणि तिथे डाग आलेला आहे असं जे अग्निदग्ध व्रण आहे याच्यामध्ये जीर्णता असायला हवी. म्हणजे जीर्णता म्हणजे परवा भाजलंय आणि आज मंजिष्ठा घृत लावून उपयोग नाही. लक्षात ठेवा मंजिष्ठा वरून लावली की ती शीतच आहे, म्हणजे तिथं जो पित्तशामकच ती परिणाम करते पण ती तेवढा करत नाही जेवढं चंदन करतो. त्यामुळे मंजिष्ठा घृत कधी लावायचं, जे अग्निदग्ध व्रण जे जीर्ण झालेले आहेत, सहा महिने झाले वर्ष झालं अशांना मंजिष्ठा घृताचा लेप करायचा, जे नुकतेच झाले त्यांना चंदनाचा लेप करायचा. मंजिष्ठाचं मुख्य काम हे माझा आवाज येतोय ना, येस एकाने तरी बोला. मंजिष्ठाचं एक काम असं आहे की ते कफाचं शोषण करते, हे तुम्हाला माहिती आहे सगळं काम करते, पण ती विषग नाही. रक्तातलं विष अतिशय सुंदर प्रमाणे कमी करणे आणि ते कमी करताना तिचा कषाय तिक्त मधुर रस हा खूप कामाला येतो. आता विष ज्यावेळी शरीरात जातात, विष म्हणजे काय तर ही ऍलोपॅथीची काही औषधही काही काळ रुग्ण घेत असतात अगदी मोठ्या मोठ्या प्रमाणात. म्हणजे 6 वर्ष झालं मी पेन किलर एनएसआयडी घेतोय, 1 वर्ष मी एनएसआयडी घेतोय किंवा अनेक अशी कॅन्सरची औषधं घेतोय. तर अशी जी आधुनिक वैद्यकशास्त्राची औषधं घेऊन ज्यांची कांती बिघडते, म्हणजे ज्यांच्यावर हायपर पिगमेंटेशन येतं आधुनिक शास्त्रानुसार, अशांमध्ये मंजिष्ठा अतिशय सुंदर काम करते. फक्त ती द्रव्य सिलेक्ट करता आली पाहिजेत. म्हणजे काय तर अँटीसायकोटिक ड्रग्ज जे आहेत
किंवा फिनिटॉइन सारखी सीझर सारखी ज्याच्या सीझर ज्याला येतात चक्कर आजके येतात त्यांना जे फिनिटॉइन ड्रग दिलं जातं अशी जी द्रव्यांतून जी विषाक्तता येते त्याच्यामध्ये काळेपणा येतो चेहऱ्यावर पण त्याच्यामध्ये रुक्षता खूप असते घामाचं प्रमाण कमी झालेलं असतं तुम्ही तसे पेशंट बघितले असेल तर तुम्हाला कळेल आणि अशामध्ये तुम्ही ज्यावेळी विषातून उत्पन्न कफज लक्षणं किंवा वातज लक्षणं असं ज्यावेळी दिसेल त्यावेळी तिथे मंजिष्ठा सुंदर काम करते म्हणजे आता तुम्हाला एक भेद सांगतो तर फिनिटॉइन अँटी डिप्रेशन ड्रग झोप येणारी औषधं अशी जी द्रव्यातून त्वचा जर काळवंडत असेल तर मंजिष्ठा वापरायची आणि एनएसआयडी सारखी ड्रग सायटोटॉक्सिक जी ड्रग आहे कॅन्सरमध्ये जी वापरण्यात माईक बंद करा कोणाला चालू आहे त्यांनी सचिन माईक बघ कोणाला चालू तर सायटोटॉक्सिक ड्रग आणि एनएसआयडी ड्रग जे नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहेत ज्या द्रव्याचा ज्या औषधांचा खूप काळ घेतल्यानंतर परिणाम हा पित्तज लक्षणं उत्पन्न करतात म्हणजे अशा पेशंटमध्ये तुम्ही बघितलं तर केस गळताय तुम्ही कॅन्सरचे पेशंट बघत असाल घामाचं प्रमाण वाढतं त्वचाशी स्निग्ध होते हातापायांची आग होते डोळ्यांची आग होते अशी लक्षणं विषाची दिसत असतील तर चंदन वापरायचं बघा परत एकदा मी सांगतोय जी अँटी डिप्रेशन ड्रग आहेत अँटी सायकोटिक ड्रग आहेत झोप येणारी ड्रग आहेत फिनिटोइन सारखी जी ड्रग आहेत अशी जी काही ड्रग्स आहेत सेडेटिव्ह आहेत त्याच्यातून जी कफाची विषाची लक्षणं दिसतात वाताची लक्षणं जी दिसतात अशामध्ये जी कांती हानी झालेली आहे हायपर पिगमेंटेशन झालेलं आहे तिथे मंजिष्ठा वापरायची इंटरनली आणि जिथे जी तुम्ही ज्यावेळी मॉडर्नचे ड्रग्स बघता हा एक वेगळी सीएमई घेऊ आपण त्याच्यावर तर त्या द्रव्याचं पण तुम्हाला ते कुठलं स्रोत खराब करतं कुठलं अवयव खराब करतं कुठल्या धातूची दृष्टी करतं आणि लास्टली त्याचे परिणाम हे कुठल्या दोषानुसार दिसतात हे एक पिक्चर आपल्या समोर पाहिजे कारण येणारा पेशंट हा टिपिकली हेतू घेऊन आलेला नाहीये तो फराळ खात असतो ॲलोपॅथीचा आणि तो खावा खात तो आपल्याकडे येत असतो त्यामुळे मूळ त्याची लक्षणं कुठली गोळ्यांची कुठली हे कळणं हे कळायला आपल्याला ती पॅथी पण आयुर्वेदाच्या दृष्टिकोन बघायला हवी आपण आपली पॅथी मॉडर्नच्या दृष्टिकोनातून बघतो असं न करता त्यांची पॅथी पण आपल्या दृष्टिकोनातून बघितली तर आपल्या पॅथीचा आपल्या आयुर्वेदाला चांगले दिवस येतील आपण प्रत्येक वेळी विचार करताना कसा करतो ज्यावेळी तुमच्याकडे हार्टचा पेशंट आला की आपल्या लगेच डोळ्यासमोर हार्ट येतो लगेच त्याचे चार चेंबर्स येतात लगेच आपल्याकडे त्या रक्तवाहिन्या येतात आपल्या डोळ्यासमोर लगेच तो ब्लॉक दिसायला लागतो हे ज्यावेळी पिक्चर आपल्या डोळ्यासमोर येणार नाही हे जोपर्यंत पिक्चर आपल्या डोळ्यासमोर येतंय हार्टचा पेशंट आल्यावर किंवा स्टोनचा पेशंट आला ज्यावेळी आपल्या डोळ्यासमोर किडनी येते आणि अशी मूत्रवाहिनी येते तोपर्यंत समजायचं अजून आपला आयुर्वेद आपल्या रक्तात भिनलेला नाही तोपर्यंत समजायचं अजून आपल्याला अभ्यास करायला हवा आपल्याला आपले शरीर रचना जोपर्यंत डोळ्यात येत नाही आपल्याला हृदय हे मर्म जोपर्यंत दिसत नाही आपल्याला हृदय म्हणजे मनाचं स्थान जोपर्यंत दिसत नाही आपल्याला हृदय हे रसाचं संवहन करणार स्थान दिसत नाही तोपर्यंत आपल्याला आयुर्वेद अजून आपल्या रक्तात भिनला नाही असं आपण समजायचं आणि अजून वाचन सुरू करायचं त्यांची पॅथी ही आपल्या चष्म्यातून पाहायचा विचार करायचा मग त्यांचे अँटासिड ही कुठले स्रोत सदृष्टी करतील प्रोटॉन पंप इनहिबिटर छर्दी वेगाचं धारण केल्यानंतर देणारी लक्षणं दाखवत आहे का असे विचार करून आपण ती पॅथी अभ्यासायची एवढं आता करायला सुरुवात करायची कारण भविष्यात त्यांची खूप औषधं खाऊन पेशंट येत आहेत त्यामुळे आपण हा विचार करायचा चला विषयांतर झालं पुढे जाऊया तर ती मंजिष्ठा तुम्हाला सांगितली दोन प्रकारची द्रव्य सांगितली रक्तातली विष कमी करणारी दोन द्रव्य मंजिष्ठा चंदन तर मंजिष्ठा कधी करायची ही द्रव्य मी सांगितली अँटीसायकोटिक फिनिटॉइन सारखी ड्रग्स घेतल्यानंतर कफाची वाताची लक्षणं ज्याच्यात दिसतात त्याच्यात मंजिष्ठा एनएसआयडी किंवा कॅन्सरची जी ड्रग्स घेतल्यानंतर पित्ताची जी लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये चंदन बर प्रश्न दोन आहेत मंजिष्ठा तैल कधी युज करायचं सर हा तर ते पण येतील मंजिष्ठा तेल मिळतं बनवू शकता तुम्ही त्वचेमधलं भ्राजक पित्त कमी झालं तर मंजिष्ठा वापरायची आता हा विषय आलाय तर हे विषय घेऊया आपण
मेलॅझ्मामध्ये मंजिष्ठा तेल चालेल तेच सांगतोय. मेलॅझ्मा आपल्याला ना माहिती नाही, आपल्या दृष्टीने आपण वर्ण औषधं घ्यायची आहेत, तो विषय पण घेऊयात आपण. तर मंजिष्ठा जी आहे ती रक्तातील क्लेदाचं पित्ताचं शोषण करते आणि म्हणून तिला वर्ण्या म्हणतात, म्हणजे वर्ण्यकर आहे ती. कफामधलं पित्तामधलं सॉरी रक्तामधलं कफाचं कफामुळे आलेलं स्त्यानत्व जे आहे ते मंजिष्ठाने कमी होतं. विशेष गुण असा आहे मंजिष्ठा अपानाचं पण अनुलोभन करते, आणि हे तुम्ही कधी वापरलेलं नाहीये, क्वचित लोकांनी वापरली असेल, पण पित्तावृत्त रज अशी एक कंडिशन येते जिथं मंजिष्ठा फार सुंदर काम करते. मंजिष्ठा ही मूत्ररोगात मूत्रचा वेग रोधन करून आलेलं रजदोष, बघा मी काय म्हणतोय, मूत्राचं वेग वेगाचं धारण करून आलेला रजदोष, मूत्राचं वेग धारण करून आलेला मूत्राश्मरी, याच्यामध्ये पण मंजिष्ठा चांगलं काम करते. मूत्राश्मरी एक आलेला आहे ग्रंथात वर्णन, आणि तशा पद्धतीचं ते आहे. तर अशा पद्धतीत मूत्राश्मरी मध्येही मंजिष्ठा काम करते. मूत्र मध्ये मध्ये लाल हो लाल येणं, म्हणजे लघवीचं जरा जरा लाल आग नाही बोलताय मी, लघवीचे दाह म्हणत नाही, फक्त लघवीचा प्रंग लाल होणं आणि मूत्राश्मरी आहे असं प्रकरण असेल तर बिंदास्त तुम्ही हे वापरा, मंजिष्ठा वापरा. पित्तावृत्त रज या कंडिशन मध्ये रज येत नाही, हा अनार्थ असतो, आणि अशामध्ये मंजिष्ठा सुंदर काम करते. तर आता मी दोन प्रश्न घेतो मंजिष्ठाचे. मंजिष्ठा तेल कधी युज करायचं सर? स्ट्रेस इंड्यूस हायपर पिगमेंटेशन मध्ये मंजिष्ठा देऊ शकतो का? नाही, स्ट्रेस इंड्यूस हायपर टेन्शन मधले वेगळी द्रव्य आहेत, द्यायला देता येतं, पण आपण जर सूक्ष्म विचारच करतोय तर तिथं मंजिष्ठाचं काय काम नाही, तिथं मी दुसरी कामं सांगणार आहे. हे सगळं सीएमई मध्ये प्रश्न येणार. हा, स्ट्रेस इंड्यूस मध्ये मंजिष्ठा घ्यायची नाही. हा, तर दुसरं काय, मेलॅझ्मा मध्ये मंजिष्ठा तेल वापरू शकतो का? वापरू शकतो, मेलॅझ्मा कशातून उत्पन्न झालाय ते महत्वाचं आहे. तेच आता मी सांगितलं, व्याधीला चिकित्सा नाहीये, तो मेलॅझ्मा कशातून उत्पन्न झाला यासाठी चिकित्सा आहे. हा, मेलॅझ्मा म्हणजे आधीच पिगमेंटेशन हायपर पिगमेंटेशन आलंय. हा, कशातून आलंय? ड्रग इंड्यूस आलंय का? कुठली ड्रग इंड्यूस आलंय ह्याच्यातून पुन्हा एक वर्णे विषय घेऊया. डायबिटीस इंड्यूस पिगमेंटेशन मध्ये वापरू शकतो का? शकतो. हा, तो जर डायबिटीस आपल्यात तो आजारच नाही, पण तो जो मंजिष्ठा मे असेल तर हमखास वापरा. ठीक आहे, तर एक लक्षात ठेवा, उदान, हा उदान जो वात आहे, जरा पाणी पितो मी. मी फास्ट सांगतोय कारण खूप आधीची सीएमई पण मला दोन दोन तास घ्यावी लागली, तेव्हा कुठे तीन चार ड्रग्स हे झाली. तर उदान उदान वायूचं जे काम बघतो, उदरस्थान उदान असेल नासानाभी दुसरं लाईन आहे, वाक प्रवृत्ती प्रयत्न ऊर्जा बलवर्ण सुखे, ह्याच्यात वर्ण पण आहे. म्हणजे उदानाचं पित्ता कफावृत्त उदान पित्तावृत्त उदान अशा मध्येही मंजिष्ठा सुंदर काम करते. हाच उदान परत वाक प्रवृत्ती करतो. हा, त्यामुळे मंजिष्ठा तंबाखूतून खाल्लेली स्वर विकृती जी आहे त्याच्यात मंजिष्ठा आणि भेडाही सुंदर काम करतात. विशेषत तंबाखू खाऊन ज्यांना घशात आवाज विकृती दिसते त्याच्यामध्ये मंजिष्ठा चाटण मधासोबत द्यायची, भेडा पण तिथे चांगला काम करतो. आफ्टर मेनोपॉज जर मेलाजमा असेल तर होय देऊ शकतो. झालं, या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत मी. हा, आता मेलाजम्यामध्ये मंजिष्ठाधी तेल चालेल का? आता मेलाजमा सांगूया आपल्या दृष्टीने काय, त्यांच्या दृष्टीने एवढूसा तो मेलाजमा एका ह्याच्यात पॅरेग्राफ मध्ये संपतो, आपल्या दृष्टीने तसं प्रकरण नाही. हा, आयुर्वेदाची व्याप्ती खूप आहे, त्यामुळे मी प्रत्येक वेळी बोलतो आपण विचार करताना मॉडर्नचा विचार आयुर्वेदाच्या दृष्टीने का करत नाही, करायला हवा आणि तसाच करायचा. हा, त्यांचा आपला आयुर्वेदिक विचार करताना त्यांचा विचार करतोय आपण प्रत्येक वेळी, मग बघूया का जरा रिपोर्ट बघूया का, आणि ते पूर्ण ट्रीटमेंटमध्ये एकदा पण वाताचा विचार करत नाहीत. एकदा पेशंट ऍडमिट झाला की तो सोडेपर्यंत एकदाही वाताचा विचार करत नाहीत, आणि आपण मधी मध्ये करतो हे चुकीचं आहे. आपण जर आयुर्वेदाच्या चष्म्यातून त्यांची पॅथी बघितली तर फार सुंदर आपल्याला रिझल्ट मिळतात. तर वर्णे हा जो विषय येतो तो सगळ्यांमध्ये फराळ द्यायचा नाही. म्हणजे काय, पेशंट समोर आला आणि तुमचं म्हणतो मला गोरं व्हायचंय, हा माझी त्वचा काळवणली आहे, अशा पद्धतीचं काही असतं. मेलॅझ्मा हा डोक्यात विषय म्हणून मी त्याला उत्तर एक देतोय, वेगळं जरा विषयांतर होतंय पण त्वचेशी संबंधित आहे म्हणून. तर वर्ण्या करायचं म्हणजे आपण त्याला मग हरिद्रा दे, मंजिष्ठा दे, वाळा दे, है की नाही, आणि त्याचा लेप दे, पोटातून महा मंजिष्ठा काढावे, असं फराळ करण्यापेक्षा ते वर्ण कशातून उत्पन्न झालं,
रस रक्त मज्जा शुक्र आणि ओज म्हणजे रस रक्त मज्जा आणि शुक्र हे वर्णाशी संबंधित आहेत धातू. तुम्ही मज्जासार पुरुष वाचा कळेल तुम्हाला. शुक्रसार वाचा सौम्य सौम्य प्रेक्षिणाच्या शिर पूर्ण गोचा प्रसन्न सिद्ध वर्णसार तो शुक्रसार पुरुष. हां ओजसार पुरुष आहे. हां नंतर सॉरी ओज हां ओजचा क्षय रसाचा क्षय रक्ताचा क्षय मज्जाचा क्षय आणि शुक्राचा क्षय ह्याच्यापैकी एकाचा क्षय किंवा सगळ्यांचा क्षय किंवा सगळ्यांमध्ये दुष्टी अशातून उत्पन्न वर्णे असेल तर मधुर रसाची द्रव्य स्निग्ध रसाची द्रव्य वापरावीत. म्हणजे घृत आलं शिर आलं सारिव आलं क्षीर आलं सारिव आलं कुष्मांड आलं ही द्रव्य वापरावीत. जिथे फक्त क्लेद दृष्टी आहे तरुण वय असतं तरुण मुलं असतात आणि पित्त बित्त चांगलं असतं भूक चांगली असते कडकडीत भूक बीक लागते सकाळी सामोसा खा दुपारी सामोसा खा संध्याकाळी वडापाव खा दुपारी कसं पण झोप रात्री जागरण कर ही क्लेद दृष्टी आहे. यांच्यात शुक्र मोठ्या प्रमाणात असतो यांच्यात क्लेद मोठ्या प्रमाणात वाढलं अशी क्लेद दृष्टी जिथं असेल आणि वैवर्ण्य आला असेल आणि कृष्ण वैवर्ण्य आला असेल तर तिथे क्लेद कमी करण्यासाठी क्लेद शोषण करण्यासाठी आणि शुक्राचा विचार करून खदीर द्यायचं. हां मग खदीर कधी द्यायचं गैरी कधी द्यायचं कमळ कधी द्यायचं हा विचार पुढचा. पण तिथे खदीर आलं तिथे खदीर वर्ण्य काम करणार रस रक्त मज्जा शुक्र यांचा विचार करून मधुर रस काम करणार. आता काही ओल्ड एज 40-50 नंतर आलेलं मेलॅझमा किंवा तुमचं वैवर्ण्य असतं आणि त्याच्यामध्ये भाजक पित्त तुम्हाला कमी दिसतं भूक कमी आहे पित्ताची लक्षणं तुम्ही बघणार आहात एका याच्यावर तुम्ही जज करणार नाही सगळं बाकीचं बघणार आहात आणि अशा ठिकाणी मंजिष्ठा हरिद्रा म्हणा ही फार सुंदर काम करतात. त्याच्यात पण पोट साफ होत नाही आणि वैवर्ण्य मग तिथे हरितकी वर्ण्य काम करते. तर अशा पद्धतीने ही द्रव्य जातात. विषातून उत्पन्न तुम्हाला मगाशी सांगितलं वैवर्ण्य तिथून मंजिष्ठा जे कॉस्मेटिक्स लावतात आणि त्याच्यातून उत्पन्न मेलॅझमा असेल ते विषातून उत्पन्न मेलॅझमा आहे ते विष बघायचं कशा गुणाचं आहे पित्त गुणाचं असेल तर चंदन शीत गुणाचं कपभूयिष्ठ असेल तर मंजिष्ठा. ठीक आहे मंजिष्ठा कळाला. सोरॅसिस मध्ये मंजिष्ठा तेल चालेल का सोरॅसिस आपल्याला माहिती नाही आपल्याला दोषदृष्टी कशी घडली हे महत्वाचं आहे. सोरॅसिस कुठल्या गुणातून वाढलेला आहे तर त्यानुसार तो जो जुना झालेला असेल तिथं काळे डाग पडलेले असतील रक्त गोठलेलं असेल तिथं हे झालेलं असेल अशा पद्धतीचा असेल सोऱ्याची तिथं दारवी पण चालेल. तर नेमका गुण कुठला आहे आणि तो हेतू कसा आहे त्यानुसार आपलं द्रव्य चेंज होतं. चालायला सगळं चालतं मंजिष्ठा पण चालतं पण आपल्याला रिझल्ट पटकन हवेत काष्टाशुद्धीने पाहिजेत एक्झॅक्ट आपल्याला गुण वापरता यायला हवेत त्यासाठी चाललेलं हे लेक्चर आहे म्हणून. तर सोऱ्यासिस मध्ये मंजिष्ठा चालेल आपल्याला ते कुठल्या गुणातून उत्पन्न झालेला सोऱ्यासिस हे ते बघावं आलं लक्षात. ते रक्तगत विषातून सोऱ्यासिस असेल मी सांगितलेल्या गोष्टी असतील तर तिथे मंजिष्ठा अतिशय सुंदर काम करेल. आपल्याला रुक्ष गुण अपेक्षित असेल आणि स्निग्ध गुणाचा सोऱ्यासिस असेल शीतवीर्याचा सोऱ्यासिस असेल तर मंजिष्ठा चांगलं काम करेल. कफामध्ये रक्तामध्ये स्थानता कफाची आली असेल तर मंजिष्ठा चांगलं काम करेल. तर अशा पद्धतीने तुम्ही मंजिष्ठा वापरा तुम्ही वापरताच पण अशा पद्धतीने तुम्ही अगदी सुंदर पद्धतीने वापरू शकता. मी पटापट लेक्चर घेतो प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे आपल्याला एका तासात कव्हर करायचे अनेक विषय. तर वर्ण्याचा विचार करताना एवढे तरी मिनिमम एवढ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आल्या पाहिजेत. पोट साफ नाही झालं तरी पण वैवर्ण्य येतं वय वर्ष 40 असेल अग्निमांद्य असेल असं सगळं असेल तर हरितकी. भ्राजक पित्त कमी असेल बाकीच्या गोष्टी असतील तर मंजिष्ठा हरिद्रा. क्लेद कमी करायचं असेल तरुण वय असेल घाण पिणं घाण असेल क्लेदाची दृष्टी असेल तर खदीर. विषातून उत्पन्न वैवर्ण असेल काळेपण आला असेल तर मंजिष्ठा आणि चंदन. मंजिष्ठा कधी कफभूयिष्ठ लक्षणं असतील विषाची तर चंदन कधी पित्तभूयिष्ठ लक्षणं असतील कोणाची विषाची तर. आणि ओजक्षयातून काळेपण आहे शुक्रक्षयातून काळेपण आहे अशातून काळेपण असेल तर तुम्ही त्याला जीवनीय द्रव्यांचं लेपन द्या पोटातून द्या खायला द्या दूध द्या खोपळा खायला सांगा तूप खायला सांगा सारीवा द्या सगळं द्या. पुढे झाले सगळे प्रश्न मी केलेले आहेत प्रश्न विचारात आत्ताच नंतर आपण वेळ घ्यायचा नाही प्रश्नांना लेक्चर चालू असताना. नंतर तुम्ही मला व्हॉट्सअपला प्रश्न विचारू शकता. सचिन माझा तिथे नंबर टाक तुझ्या मेसेजवर व्हॉट्सअपचा. नंतर चंदन घेऊया पटापट. आता आपण चंदन वर खूप काही काही सांगितलंच आहे चंदनाचं. चंदन हे चूर्ण असं आहे की ते लघु आहे आणि कटुपाकी आहे. हे लघुपाकी आहे लघु आणि कटुपाकी अशी द्रव्य जी असतातच ती शक्यतो लघवी संडास हे अडवण्याची द्रव्य आहेत.
आणि गुण त्याचा जो आहे सॉरी वीर्यशीत आहे, लघु गुणाचा आहे, त्यामुळे ते त्याचं काम फास्ट होत. आता चंदन चंदनाला कुठला पेशंट हवा, तर अशा पद्धतीने जर बघितलं तर तो तिखट खातो, उन्हात फिरतो, आणि तिखट खाऊन स्थूल आहे हा, आणि त्याला पित्ताचे कुष्ठ झाला आहे. अशी जी काही प्रकरण आहे तिथे चंदन फार सुंदर काम करतं. तुम्ही 10 चंदन वापरता, पण 2 प्रकारचे आपण जर 10 जर डिवाइड केलं तर धातुक्षयातून 1 लक्षण उत्पन्न होतं आणि पित्ताचा विदग्धपणा जो वाढला त्याच्यातून पित्त त्याच्यात पण 10 निर्माण होतो. तर जो पाददहा बोलतोय तो मी इथला म्हणत नाहीये, हा सार्वदैहिक 10 म्हणतोय. तर धातुक्षयातून जर 10 असेल तर मधुर स्निग्ध लोणी दूध तूप यासारखी द्रव्य वापरावीत. पित्त विदग्धातून 10 असेल तर चंदन द्रव्य वापर चंदन हे वापरावं. अतिशय सुंदर असं चंदन द्रव्य आहे आणि ते वापरावं. चंदन हे तृष्णेमध्ये आलेलं आहे, तर सगळ्या प्रकारची तृष्णा असेल, ज्वरातून उत्पन्न, आमातून उत्पन्न आणि पित्तातून उत्पन्न अशी वेगवेगळ्या प्रकारची तृष्णा असेल त्याच्यात चंदन आपण षडंग देतोच, षडंग पाणी देतोच, तर ते त्यानुसार चंदन आपण द्यायचं. चंदनाला हेतू सांगतो की द्रव उष्ण आणि तीक्ष्ण अशा 3 हेतूंचे जर आजार आले असतील, डोक्यात परत परत घ्या, द्रव उष्ण आणि तीक्ष्ण, उन्हात फिरणं तीक्ष्णता आहे, उन्हात फिरणं उष्णता आहे, खूप पाणी पिणं उष्णता आहे, दुपारी झोपणं द्रवता वाढली, दुपारी झोपलं उष्णता वाढली, दुपारी रात्री जागलं उष्णता वाढली, अशा प्रकारचे हेतू असतील तर चंदन अतिशय सुंदर काम करतं. विषामध्ये चंदनाचा उल्लेख आहे विषगणामध्ये, त्यामुळे चंदन तुम्हाला मी वर सांगितलं जे ड्रग इंड्यूस विषातून वर्ण्य खराब झालेले आहेत, शक्यतो मॉडर्नची जी औषधं आहेत मॅक्झिमम म्हणजे सायटर ऑफ कॅन्सरची तर आहेतच, तर त्याच्यामध्ये हा सॉरी हे श्वेतचंदनाबद्दल सांगतोय मी, श्वेत आणि रक्तचंदन मध्ये उपयोग भेद सांगतो. दोघांमधले हे तेच आहेत, काय गुणांमध्ये काय खूप फारसा फरक नाहीये. रक्तचंदन मी तुम्हाला आधीच एक सांगितलं दारवी शिकवताना की ज्यावेळी तुम्हाला शोथ असेल आणि तो त्वचा विकारांमध्ये जो सूज आलेली आहे आणि तिथलं रक्त साखळलंय आणि ते काळं झालंय खूप काळापासून, तर अशा ठिकाणी आपण दारवी वापरतोय. आणि जे रक्त लालसर कलरचा तिथे दाह आहे, अरक्त वर्णत आहे, तर तिथं रक्तचंदन वापरायचं. आणि तिथे जर शुष्कता असेल, वृक्षता असेल, तर यष्टीमधून वापरायचं. रक्तचंदन बाह्य उपचारासाठी अतिशय सुंदर आहे आणि मी बाह्य उपचारासाठी रक्तचंदन वापरतो, चंदनही वापरतो आणि एकत्रही वापरतो. तर कुठे आलं, हा तर चंदनाधी आपण तेल करू शकता. आणि ज्यांना जे स्थूल आहेत आणि ज्यांना घाम येतो, बघा दारवी करंज विरंज मध्ये मी सांगितले जे स्थूल ज्यांना घाम येत नाही आणि हिथं मी सांगतोय ज्यांना घाम येतो असे जे पेशंट आहेत त्यांना चंदनाधी तेलाचं अभ्यंग द्यायचं करायला, म्हणजे त्यांचं घामाचं प्रमाण कमी होतं. लघु गुणाचं तेल त्याचा लघु गुण असल्यामुळे त्याचं लवकर ऍब्सॉर्ब होतं, तेल रिझल्ट लवकर दाखवतो आणि बाकीच्या गुणांमुळे शीत गुणांमध्ये घामाचं प्रमाण पण कमी होतं, पित्ताची उष्णता तीक्ष्णता वाढत नाही. जी विष त्वचा विकारात निर्माण कधी कधी काय होतं, श्वासातून उत्पन्न विष ही त्वचा विकार त्वचेवर येतात, अशी जी विकार आहेत त्यांचाही नाश बाह्य अभ्यंगाने चंदन आधी तेलाचं केलं. आता 9:30 वाजलेले आवर्त घेतो मी, चंदन आधी तेलाचं केलं तर त्याच्याने ते विष अतिशय सुंदर पद्धतीने कवर होतो. मला प्रश्न आत्ताच सगळे विचारा तुम्ही जास्तीत जास्त, कारण आता नंतर आपण प्रश्न घ्यायचे नाही, व्हॉट्सअपला प्रश्न टाका. मी ते माझा व्हॉट्सअप नंबर एक टाकलेला आहे, ग्रुपला पण आहे, तर तिथे तुम्ही विचारा, मी ते उद्या उत्तर त्याची देईन. आणि कृपया तुम्हाला जर केस विचारायची असेल तर केस विचारायची असेल तर असे नका सांगू की सर एखादा कुष्ठ आहे आणि ते लालसर झाले काय करू, असं करू नका. डिटेल आयुर्वेदिक पद्धतीने हे घ्या, हेतू घ्या, तुम्हाला जेवढं काढता येईल तेवढे हेतू काढा, त्याची दिनचर्या हे करा आणि त्याचे फोटो टाकले केसचे तर काहीतरी बोलता येईल, नाहीतर मग अशा केसवर काही बोलता येत नाही, मग बरोबर वाटत नाही पुढच्यालाही. हो हो हो, चंदनचं उद्वर्तन बेटर राहतं स्थूल आणि घाम असेल तर सुंदर का उद्वर्तन काम होतं. घाम खूप येत असेल काय, तर कधी कधी घाम खूप येत असेल तर क्लेद जास्त वाढलाय असं पण घाम जास्त येतो, किंवा मेदाची दृष्टी आहे अशाने तो घामाचं प्रमाण आणि गंध वाढला असो, तर त्या घामाचा दुर्गंध बदलणं म्हणजे वास येण्याचं जो आहे ना ते बदलणं चंदनाने चांगलं होतं उद्वर्तनाने.
आणि साक्षात घामाचं प्रमाण कमी करायचं असेल तर हिरड्याच्या चूर्णाने ते प्रमाण कमी होतं. हिरडा हिरड्याचं उद्वर्धन केलं की घामाचं प्रमाणच कमी होतं. हिरड्याचं जर चूर्ण लावलं तर घामाचं प्रमाणच कमी होतं आणि चंदनाचं हे लावलं तर हे कमी होतं. लक्षात ठेवा, त्वचा विकार तुमच्या डोळ्यासमोर आले तर तुम्हाला तिथे एक्झॅक्ट तेल लावायला पाहिजे, तिथे चूर्णाचं लेपन करायला पाहिजे की नुसतं धावण करायला पाहिजे. हे कसं आहे, चिकित्सा उपक्रम अनेक दिलेले असतात आणि ते ह्यासाठी दिलेले असतात की तो दोष असतो, तो दोष एक नसून त्याचे सगळे गुण म्हणजे तो दोष असतो. तत्र वृक्ष लघुशीत खरं सूक्ष्मश्च अनिल, हे गुण आहेत ना वाताचे, हा मिळून वात असतो. त्यामुळे वात ही एक एंटिटी नाहीये, हे सगळे गुण मिळून आहे. त्यामुळे जर चल गुण कमी करायचं असेल तर स्थिर गुणाची ट्रीटमेंट करायला हवी. वात व्याधीचा एक सेमिनार मध्ये आपण तेही घेऊया. हा, शीत गुण कमी करायचं असेल तर उष्ण गुणाची ट्रीटमेंट करायला हवी. तर अशा पद्धतीने चिकित्सेचे भेद आहेत. पित्ताची पित्ताचं पण शमन करण्यासाठी सेचन आहे, लेपन आहे, अनेक आहेत भेद. रक्तमोक्षण आहे. तर कुठे काय करायचं हे आपल्याला तिथे कळालं पाहिजे. ते भेद ह्या गुणांचा विचार करून सगळे केलेले आहेत. हा, स्थूल आणि घाम असताना कंडू असेल तर अर्थात आपण सगळं सार्वधिक लक्षण बघणार आहोत. कंडू कशातून उत्पन्न झाला, हा तर तो क्लेरातून झाला असेल आणि त्याची हिस्ट्री उष्ण तीक्ष्ण गुण खाऊन तो काही बघा काही स्थूल लोक असतात आणि खूप घाम येत असतो लक्षात. तर अशी जी माणसं असतात आणि घामाचा वास येत असतो तर त्यांचं जुना स्थूलता असते. तर लगेच खदीर दिलं तर काय होतं, पहिलं वजन कमी व्हायला बघतो, नंतर हटत नाही वजन. तर काय करायचं, आधी त्याला व्यायाम करणं किंवा अभ्यंग करणं हे सुरू करायचं. कडू रस द्यायला सुरुवात करायची शक्यतो, कारण त्याच्यात ऑलरेडी पित्ताचा तीक्ष्ण गुण वाढलेला असतोय लक्षात. तर कडू रस द्यायचे, त्यामुळे श्रोतोशोधने नंतर लेखनीय म्हणून खदीर तुम्ही वापरू शकता आणि अशामध्ये मग कंडू कमी होतो. कंडूक न गण बघितला तर त्याच्यात जटामासीपासून सगळं आहे. मधी कोणीतरी प्रश्न विचारलेला स्ट्रेस इंड्यूस हायपरपिगमेंटेशन मध्ये काय करावं, तर जटामासी रात्री द्यावी, स्ट्रेस कमी होतो आणि त्याच्याने झोप चांगली लागते. मध्ये आलाय झोपेचा विषय, तर झोपेचं प्रमाण वाढवायचं असेल तर जटामासीचं लेपन कपाळावर करायचं. म्हणजे झोप माणूस जर 4-3 उठत असेल, 10-12 झोपून, तर जटामासीचं लेपन करावं. आधीच्या मी सेमिनारमध्ये सांगितलेलं. आणि झोप त्याची पूर्ण होत नसेल, म्हणजे 8-9 वाजले तरी वाटते अजून झोपावं, तर वचेचं लेपन करावं वचा. हा, तर हो, श्वास व चर्चा एकमेकांशी संलग्न आहे का, तिथे काय करता येईल. श्वासातून उत्पन्न त्वचा विकार असं जिथं प्रकरण असतं तिथे रिंगणी चांगली काम करते. रिंगणी कंटकारी, ते राहिलं द्रव्य असू दे, घेऊ आपण येते. तर अशी उत्पन्न असेल तर रिंगणी अतिशय सुंदर काम करते. आता रिंगणीचे तुम्ही, मी सांगितलं रिंगणीचे तुम्ही गुण बघा. देवदार सारखेच आहे. देवदारामध्ये वृक्ष स्निग्ध गुण येतो आणि ह्याच्यात तो स्निग्ध गुण नाहीये रिंगणीमध्ये, आता मी सांगतो. आणि श्वासातून उत्पन्न त्वचा विकार, श्वासातून उत्पन्न हृदरोग, श्वासातून उत्पन्न शोथ, असं जे जे प्रकरण आहे ते रिंगणीने अतिशय चांगलं काम करतो. सेम देवदार सारखं काम आहे. देवदारमध्ये स्निग्ध गुण आहे दुसरा, पण तो स्निग्ध गुण आपण चूर्ण वापरतो, स्निग्धता कमी केलेली असते, त्यामुळे तो स्निग्ध गुण दिसत नाही देवदारचा. त्यामुळे रिंगणी ही अशी तुम्ही ज्यावेळी पुष्करमूळ मोठ्या माणसांना कसं वापरता श्वासामध्ये ह्याच्यामध्ये, त्याप्रमाणे रिंगणी ही लहान मुलांना अतिशय उपयोगी पडते श्वासामध्ये. तर श्वास आणि त्वचा विकार ही जोडी रिंगणी चांगली कव्हर करते. पुढचा प्रश्न पण केला, आताच प्रश्न विचारा. आता आपण 10-15 मिनिटात संपून सेमिनार बंद करणार आहोत. पुढे तुळस. तुळस एक छोटस द्रव्य घेऊया जे खूप अवेलेबल आहे, सगळीकडे मिळतं. तुम्ही वाळवून त्याची पावडर करू शकता आणि ती वापरू शकता. तुळस खूप द्रव्य आहेत. अजून उशीर आहे, वाळा आहे, वाळा आहे, अजून अनेक द्रव्य आहेत. सप्तपर्ण आहे, कष्टाय रसाची द्रव्य आहेत. आता आपण आवर्त घ्यायचंय. तर तुळस ही जी हो आरोग्यवत बद्दल काय, अरे त्याच्यात तर अध्यायच आहे आरोग्यदादी आहे. तर आरोग्यवत पण घ्यायचं, मोठं द्रव्य आहे. हा, फंगल इन्फेक्शनचं पटकन मी सांगतो. आधीही सांगितलेलं खूप लोकांनी ऐकलंही असेल. फंगल इन्फेक्शन कमी करायचं असेल तर पहिला तुम्ही त्वचा विकारामध्ये साबण बंद करा. हे महत्वाचे पथ्य सांगायची राहिलीच आहे. तर साबण तुम्ही बंद करायला लागला की त्वचेचं जी नैसर्गिक स्निग्धता आहे, लक्षात ठेवा त्वचा हा वाताचा अवयव आहे. देवाने असंच त्याला कोरडं कशाला ठेवणार, त्यामुळे देवाने त्याच्यातून
ग्रंथी बनवलेल्या आहेत आणि ती त्वचा नेहमी तेलकट राहावी त्यासाठी तैल ग्रंथी नेहमी तेल त्याच्यावर स्रवत राहतं शरीरातलं. आता त्यासाठी ती त्वचा कोरडी राहते. आता ही स्निग्ध राहते. हा स्निग्धता आपण नैसर्गिकपणा घालवला की ती कोरडी होते. कोरडी झाली की तिच्यावर लवकर फंगस इन्फेक्शन बसतात. फंगसच्या पेशंटना पहिलं सांगायचं की तुम्ही साबण बंद करा, तुम्ही अर्धी लढाई इथं जिंकता. दुसरी फंगस मध्ये दोन प्रकार आपल्यामध्ये दिसतात. एक रात्री खूप खाज उठते आणि त्याच्यातून खाजवल्यावर पाणी येतं असं जे फंगस आहे, असं जे आहे त्याच्यातून पोटातून कृमिघ्न औषध देणं आणि त्याला धावण करताना करंज किंवा असे तेलाचं लेपन करू शकता. तुम्ही मलम बनवू शकता. मलम बनवायच्या अनेक कृत्या ग्रंथात आहेत. हा त्याच्यात मग भीमसेने कापूर घालणं, काळी मिरी घालणं, गंधक घालणं, शुद्ध गंधक घालणं असे करत मलम बनवू शकतात. लक्षात आपल्याला दोष गुण कुठला अपेक्षित आहे त्यानुसार चूर्णाची शक्यतो कॉम्बिनेशन केली तर फार बरं होईल. तुमच्या बुद्धीला चालना मिळेल प्रत्येक वेळी. दुसरा दोष फंगल इन्फेक्शन असतो ज्याच्यात आग होते त्वचा विकाराला आणि खाजवल्यावर आणि आग भडकते. अशा मध्ये पित्ताचा पोटातून पाचन करणं करायचं, पाचन करण्यापेक्षा पित्ताचं शमन करायचं पोटातून कषाय शीत द्रव्य वापरून. मग ती खदिरासारखी असतील, वाळासारखी असतील, अशी करायची फंगल इन्फेक्शन मध्ये. आणि मग वर तुम्ही कृमिघ्न औषध वापरू शकता. आधी पाचन पित्ताचं शमन केलं की राहिलेला फक्त कपदोष शिल्लक राहतो त्या स्थानिक दृष्टीमध्ये. आणि मग वरून तुम्ही लेप लावले उष्णाचे तर तो त्वचा विकार जातो. लक्षात ठेवा पित्ताचा तीक्ष्ण आणि उष्णगुण तुम्ही कंट्रोलमध्ये आला की त्वचा विकाराचा पाक व्हायचा बंद होतो, त्वचा विकार वाढायचा बंद होतो. पहिला पित्ताला कंट्रोलमध्ये ठेवायचं. तो एक अग्नी असा आहे की तो कपाला जाळणार आहे, कपाला पिघळवणार आहे, कपालचं घाण करणार आहे, तिथे पाक करणार आहे. त्यामुळे तुम्ही पहिला पित्त जिंकलं की नंतर कपालाने ह्याला हरवणं सोपं जातं. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने फंगस इन्फेक्शनचा विचार करा. मॉडर्न मध्ये त्यांनी स्टिरॉइड वापरले असतील, साबण असतील, सल्फरचे वापर, ते सगळं बंद करायचं. 4-5 दिवस काही त्याला द्यायचं नाही. त्वचा नॉर्मल तिथं पूत पत यायला पाहिजे. तिथं नॉर्मल पोत आला, त्वचेचा हेल्दी झाली की मग आपली औषधं सुरू करायची. स्टिरॉइडमुळे ती परत पातळ झालेली असते फंगस इन्फेक्शन. आणि म्हणून स्टिरॉइड बंद करून काही दिवस थांबायचं. कधी कधी काही दिवस काही काळ त्याच्यावर ते स्टिरॉइड मुळे पातळ झाली असते. क्षयाचा विचार करून तिथल्या जीवनीय द्रव्यांचं लेपन द्यायचं किंवा यष्टी मधून नुसतं लावायला द्यायचं. जरास फंगस इन्फेक्शन वाढतं वाढू द्यायचं आणि नंतर जरासं वाढलं की नंतर औषधांचा मारा करून. कारण कसं आहे तो आशय आहे ना, तो आशय पण खराब झाला पाहिजे. तो आशय एकदा नष्ट झाला की ते खवैगुण्य आलं की नंतर कधी वात प्रकोप झाला की तिथे पहिलं काळेपणा येणार. त्यामुळे तो आशय पहिला टिकवायचा आणि मग ते हे करायचं. दर मुखदूषिका, मुखदूषिका म्हणजे आरोग्य पीठिकामध्ये काय करायचं. प्रत्येकाचे प्रकार वेगवेगळे आहेत. सगळ्यांवर सरसकट एक लेप दिलेला आहे ग्रंथात. तो कॉमन दिलेला आहे जो लोद्र धान्यक आणि वचाचा लेप दिलेला आहे. पण करताना ज्या काही मुखदूषिका मी तुम्हाला सांगितलं खदिरामध्ये की असा क्लेद वाढलेला असेल तर खदीर वापरावं. तुम्हाला वाटतंय की त्याची रक्ताची दृष्टी खूप आहे किंवा काहीतरी ड्रग इंड्यूस असं काही झालेलं आहे तर चंदन पोटातून वापरावं. आणि लक्षात ठेवा आपल्याला कधी कधी क्लेद नष्ट करण्यासाठी उष्ण द्रव्य वापरावी लागतात. पण तिथे साक्षात पित्त प्रकोपाची लक्षणं ऑलरेडी दिसत असतात. अशा वेळी पहिला पित्त कंट्रोलमध्ये करायचा, नंतर कफावर मारा करायचा. म्हणजे काय करायचं, तर पोटातून पित्ताची शामक औषध घ्यायची चंदनासारखी. आणि तुम्हाला वाटायला लागलं की आता तारुण्य पीठिकामधला आरक्त वर्णता कमी झालेली आहे की त्याच्या हे व्हायला लागली आहे की मग तुम्ही वर त्याला वचाचा लेप दिला की जास्त रिझल्ट मिळायला लागतात. चला फास्ट आपण हे करूया. तुळस सांगत होतो मी, तर तुळस आपण जास्त मोठ्या प्रमाणात वापरतो. तुळस आणि वांगाची चिकित्सा सांगा. मुखदूषिका झाली, फंगस झालं. हा राळेचा उपयोग त्वचा विकारांमध्ये मलम आपण बनवून त्याच्यामध्ये मी जास्त करतो. वैयक्तिक अशी राळ पिंडतेला ती आहेच आपण वापरतो. पण वैयक्तिक असं राळेचा लेप त्याच्या धुरीमध्ये चांगली काम करते. राळ त्वचा विकारा म्हणजे धुरी आपण देतो व्रणांना, त्याला ती चांगली काम करते. वांगामध्ये दोन गुण असतात. व्यंग म्हणजे वांगच सांगायचं ना आपल्याला. तर वांगामध्ये एक पित्ताचा वृक्ष, पित्ताचे गुण सांगताना पित्तम सस्नेह सांगितलंय. सस्नेह याचा अर्थ, सचा अर्थ हा त्याच्या सोबत किंवा सार्ध साक असं सांगितलंय शब्दकोशामध्ये. पण इथे सचा अर्थ इशत आहे. म्हणजे पित्त हे इशत स्निग्ध गुणाचं आहे, म्हणजे अल्प स्निग्धता आहे त्या पित्तात.
आणि ही स्निग्धता पित्ताची गेली की त्याची तीक्ष्णता वाढते आणि हा वांग येतो. वांग हा पित्ताचा वृक्ष, पित्ताचा स्निग्ध गुण कमी झाल्यामुळे वातवृद्धीमुळे आलेली घटना आहे. बघा लक्षात ठेवा ती तोंडावर येते, उन्हात फिरणाऱ्यांमध्ये येते, त्यामुळे वृक्ष गुण आणि कुठला गुण, तीक्ष्ण गुण वाढल्यामुळे येणारी गोष्ट आहे. त्याला लेप करताना शास्त्रात लेप जे दिलेले आहेत तेच लेप सुंदर काम करतात. जसे मसूरच्या डाळीचा लेप दिलेला आहे, अर्जुनाचा मधासोबत लेप दिलेला आहे, अशी वेगवेगळे काळेतील वाटून लेप दिलेला आहे, असे वेगवेगळे लेप दिले आहेत. ते लेप तुम्ही वापरा. मसूर डाळीचा दुधासोबत लेप अतिशय सुंदर वांगावर काम करतो. वेळ लागतो पण होतो. एकच कंडिशन आहे की उन्हात जायचं नाही, एवढं त्या पेशंटला सांगायचं. पोटातून औषधं देताना रात्री जेवल्यानंतर तो काळ द्यायचा. कुष्ठ मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल तर व्यानकाळी दिलेला कधी पण चांगलं औषध. लक्षात ठेवा अष्टांग संग्रहामध्ये वाताचे प्रकार सांगताना त्याचे व्याधी सांगितलेले आहेत आणि सांगताना व्यानाच्या दृष्टीतून वात कुष्ठ सांगितलेला आहे. व्यानाच्या दृष्टी झाली, व्यानवायूची वृद्धी झाली तर होणार प्रकोप झाला तर शुक्रहानी होते असं सांगितले. आणि अपानामध्ये सांगितले की शुक्र दोष सांगितलंय. म्हणजे आपण विचार करताना वेगवेगळा आधीच्या पण सीमेला महत्वाचा विषय मी सांगितलेला की शतावर कल्प द्यायचंय आणि शुक्र हानी झालीय तर आपण काही रसायन काही देण्यापेक्षा ते व्यान काही दिली तर जास्त फायदेशीर ठरेल. कारण ते तिथे जाईल. शुक्रात दोषच आहेत तुम्हाला दिसत असतील, ग्रंथी शुक्र, पूय शुक्र, तर ते आपण काळी औषध द्या. क्षय असेल, हानी असेल तर ती व्यान काळी द्यावी. मॉडर्न डायग्नोसिस तिनिया असं काय करत बसायचंच नाही. आपली गोष्ट ही दोषांवर आहे. वाताची कुष्ठ असेल तर लक्षणं दिलेली आहेत. मी ग्रंथातलं रिपिटेशन करणार नाहीये. तो काळापणा पडतो, रुक्षता येते, स्वेद कमी होतो, तिथे पेनिंग असतं, ही वाताची दिलेली आहे. पित्ताची आरक्त वर्णता आहे, दाह आहे, त्याला सार्वधिक मध्ये कृष्ण असते, स्वेद प्रवर्तन जास्त असतं, ही पित्ताची आहे. कपाची कंडूपासून सगळी कपाची लक्षणं आहेत. तर तर काय बरं कुठे गेला सांगत होतो मी. तर अशी लक्षणं बघून तर टिनिया काय आपल्यामध्ये हे करायचा आणि त्यानुसार चिकित्सा करायची. पोस्ट ऍक्ने स्कार वर चिकित्सा खूप काळ करावी लागते. त्याचा विचार करताना व्रणामध्ये दोन उपक्रम येतात, अवसाधन आणि उत्साधन. एक व्रण वर आलेला व्रण खाली करायचा, खड्डा पाडायचा, किंवा खड्डा पाडलेला वर उचलायचं. असं ज्यावेळी येतं त्यावेळी त्याच्यामध्ये जीवनीय द्रव्य म्हणजे जीवनीय गण किंवा यष्टी मधु दुधाबरोबर लावलं तर ते चांगलं काम करतं. लवकर रिझल्ट मिळत नाही, वर्ष वर्ष करावं लागतं. किक्कीसवर काय देता येईल? किक्कीसवर शास्त्रकारांनी दिलेलं आहे की चंदनाचा लेप दिलेला आहे. चंदन चूर्ण वाळा असं लेप दिलेला आहे. तो योग तुम्ही वापरा, अतिशय सुंदर योग आहे. अष्टांग हृदय संग्रहामध्ये तारिवा आणि आरगवत पुढच्या लेक्चरला घेऊ. मोठी हे आहेत तुळशी आणि आरोग्यवत. तुळस मी घेतोय तर तुळस आपण आलेलं आहे. तर बाह्यतः तुळस ही शूल आणि दुर्गंध असे त्वचा विकार असतात तिथे फार चांगली काम करते. जे आगंतुज त्वचा विकार आहेत कशाने बरे होत नाही आणि त्याला काहीतरी आगंतुज कारण म्हणजे मी अभिशाप अभिषंगाविषयी बोलतो आणि अशी काही कारणं असतील तिथे त्वचा तिथे तुळस वापरावी. त्यामुळे क्षेत्रामध्ये आम्ही तुळशीचं चूर्ण स्वस्त मस्त छान असं तुळशीचं चूर्ण आम्ही वापरतो. करंजसारखे सगळे गुण आहेत आणि सगळं तसंच काम करते. तीक्ष्णत्व तेवढं नाहीये पण काम तसंच आहे सगळं. दद्रू पामा याच्यामध्ये तुळस मोठ्या प्रमाणात आलेली आहे. ठीक आहे. आता सचिन ऑलरेडी आपला 1.5 तास बऱ्यापैकी 10 मिनिटं आहेत. आता 10 वाजता अजून काही प्रश्न असतील ते मी जे आयुर्वेदाचे हेतू ह्याला लागवणच आहे त्या प्रश्नांची उत्तर देतो आणि मग मी तुला सांगतो. तर आरोग्यवधाचा अध्यायच आहे, त्याच्यातून सुरुवातच आरोग्यवधी अध्याय केलेली आहे. बाह्य लेपनासाठी अतिशय सुंदर द्रव्य आहे आणि त्याचा उपयोग खूप आहे. तुम्ही सांगेन पुढच्या वेळी. ब्लॅकेस्ट डिस्कलेशन ओव्हर फोरहेड याच्याविषयी बोलून झालं. शीतपित्त मी क्या दे सकते. शीतपित्ताचे अनेक विचार आहेत जे आपण देतोय. शीत मारुता संस्पर्श असं एक शीतपित्त येतं टिपिकल की बाहेरून
थंड स्पर्श होतो आणि आतलं पित्त बाहेर येतंय असं पद्धतीचं ते संप्राप्ती आहे, त्याच्यात शीतपित्तामध्ये दिलंय. तर शीतपित्तामध्ये आपण खदीर खदीर करतो, पण तुम्ही जर रस बघायला गेला तर कटुरस हा शीतपित्त नाशक आहे. हा तर कटुरस शीतपित्त जरा तुम्ही बघा शीतपित्त, तर कटुरस जो आहे त्रिकटू, तर ते शीतपित्त नाशक आहे. तर त्रिकटू पण देऊन शीतपित्त कमी करता येतं. आपलं फक्त शीतपित्त कशातून उत्पन्न आहे आणि कशा हे आहे, काही औषधं खाल्ल्यानंतर शीतपित्त येतं, तर त्यानुसार त्याची चिकित्सा बदलते. प्रश्न, हा डोळ्यावर काळी सर्कल्स आहेत, डोळ्यावर काळी सर्कल्स आहेत, तर त्याच्यावर काही ट्रीटमेंट द्या. तर याच्यात मंजिष्ठा फार सुंदर काम करते. काय होतं, डोळ्यावर काळी सर्कल जी शक्यतो 2-3 पेशंट मध्ये ही जास्त दिसतात. हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो, आवाज येतोय, बोला सर. हा हा हा, तर डोळ्याखाली काळी सर्कल आणि मग ते काय करतात पेशंट, कुठे काकडी चीर, कुठे हे कर, अशा पद्धतीचं ते हे करतात आणि काय तसे काही रिझल्ट मिळत नाहीत. तर एक तर त्यांची झोप पूर्ण जर होत नसेल तर जटामासीचा लेप डोक्याला लावणं आणि जटामासीचा फान टपिणं लक्षात, तर अशा पद्धतीचं हे करावं. आणि त्या पद्धतीने झोपेचं प्रमाण वाढलं की डोळ्याची वर्तुळं ही कमी यायला लागतात. दुसरं काय, डार्क सर्कल, लेप, लेप तुम्हाला सांगितलं, मसूरचे डाळ लावू शकता, मंजिष्ठा तुम्ही मधातून लावू शकता. डार्क सर्कल कशातून आले, स्ट्रेस इंड्यूस हे असेल तर म्हणजे जटामासी वापरायची, द्रव्य कुठलं तरी कॉस्मेटिक्स लावून डार्क सर्कल आले असतील तर चंदन वापरायचं, आणि अनेक त्याचे विचार आहेत. काही ह्याच्यामध्ये तर ते पूर्वरूप लक्षणं सांगितलेलं आहे, हा काहींचे उपद्रव सांगितलेले, ते सगळं बघा तुम्ही काय झालं. बरं, अजून एक प्रश्न घेऊया सचिन. हा अनध्याय काळ आपला चालू आहे, त्यामुळे हा काय करा, विपादिका चिकित्सा. विपादिका आपण चिकित्सा म्हणजे आता विपादिका आपण म्हणतो की पायाला भेगा पडतायत असं तर तुम्ही म्हणत असाल, तर ते त्वगत वातामध्ये पायाला भेगा पडतात. आणि त्वगत वातच आहे का तो बघायचा, त्वगत वाताच त्याला विचारायचं की गरम पाण्यात पाय घातले की बरं वाटतं का, गरम पाण्यात पाय घातले की बरं वाटतं, तेल लावल्यावर बरं वाटतं, असं असेल तर त्वगत वात आहे. त्याला अभ्यंग करायचं आणि स्वेदन द्यायचं, स्वेदन देणं फार महत्वाचं आहे. तर अभ्यंग आणि स्वेदन ही त्वगत वाताची ट्रीटमेंट आहे आणि ती तिथे करावी. हा रेफरन्स चंदनादी तेल चा बघायला हवा चरक मध्ये, ते काही मी असे नोट्स काढलेले नाहीये. चेहऱ्यावरील ग्रंथी जीर्ण असताना काय विचार करावा, मला प्रश्न नाही कळाला. कोणत्या द्रव्याने अभ्यंग खरीच त्वगत वात, द्रव्याचं नाही तेलाचा अभ्यंग करायचं, उष्ण करंज तेल असेल, तुम्ही निवडलेलं हेतू विपरीत जे तेल असेल त्याचा अभ्यंग करायचं, चांगलं बऱ्यापैकी चांगलं अभ्यंग करायचं आणि स्वेदन करायचं. अभ्यंग आणि स्वेदन ही ट्रीटमेंट आहे ना त्वगत वाताची म्हणून. खूप मोठ्या प्रमाणात तीळ आणि मशक हे अशी प्रकरणं फार मोठी त्यांची संप्राप्ती घडलेली असते, व्यक्त स्वरूप त्यांचा चेहरा असतं. तर शुक्रामध्ये शुक्राशी संबंधित हेतू काय घडले ते शोधायला पाहिजेत, किंवा व्यानाशी संबंधित काय हेतू घडले ते बघायला पाहिजेत, आणि त्या पद्धतीने ते तुम्ही लेप देऊ शकता. डिटेल केस हिस्ट्री मिळाल्याशिवाय काय हे करता येत नाही. ग्रे हेअर याची काय ट्रीटमेंट आता ह्याच्यात जाण्यात काही पॉईंट नाही पालित्यमध्ये. श्वासातून उत्पन्न त्वचा, तुम्ही ज्यावेळी अध्यायात बघता कासाच्या किंवा त्वचा विकाराच्या, त्याची फलश्रुती त्वचा विकारामध्ये काही कास अशी फलश्रुती आहे, फलश्रुतीमध्ये कास पण आलेला आहे, आणि श्वासाच्या मध्ये पण बघता त्याच्यामध्ये त्वक विकार अशी आलेली आहे. तर फुफ्फुस हे शोणित फेन फुफ्फुस असं आहे लक्षात, आणि ते रक्ताने बनलेलं आहे, त्यामुळे त्वचा ही रसाने रक्ताचा अवयव आहे,
आणि रक्त रक्त कुठे नाहीये, रक्त सगळी सर्वीकडे आहे, त्यामुळे रक्ताचे जे आजार सांगितले त्याच्यात त्वचा विकार जास्त आहे. रक्ताचे रक्त दोषाचे दृष्टीजन्य आजार तुम्ही बघाल तर त्वचा विकार जास्त आहे, आणि असा तो संबंध आहे. आणि असा तो संबंधाने ती रिंगणी येते. रिंगणी लघुपंचमुळामध्ये येते. लघुपंचमूळ हे पित्तशामक आहे आणि त्याच्यातली रिंगणी अतिशय सुंदर काम करते, म्हणून ती रिंगणी. हरिद्रा कधी वापरावी? सांगितलं, भराजे पित्त कमी असेल, आपल्याला पित्ताचा उष्णगुण हवा असेल, वय 40 आहे, आता त्वचा काळवणली आहे, लक्षात अग्निमांद्य दिसत आहे, अशा सगळ्या तिची काही लक्षणं दिसतीयेत, कफज प्रमेह आहे, त्याच्यातून उत्पन्न असं आहे, अशा वेळी ती हरिद्रा वापरावी. नख गाळून पडणे अशी लक्षणं असतील तर ती अगदी धातुगत अवस्था आहे, अस्थिगत अवस्था आहे वायूची असं समजावं, नाही का? मग ती कशी विकृती घडली, काय विकृती घडली, हा ते कुनखामध्ये घ्यायचं का कि मोठ्या त्वकविकारामध्ये घ्यायचं, त्यानुसार ती डिटेल केस हिस्ट्री असेल तर त्याच्याविषयी आपल्याला सांगता येत आहे. नख का पडतं, नखाच्या खाली काय आहे, नखाच्या खाली मेद आणि रक्त आहे, मेद आणि रक्त नखाला धरून ठेवतं, कोणाला धरून ठेवतं, अस्थिला धरून ठेवतं, तर या तीन धातूंचा विचार साकल्याने करावा लागतो. कंडू, दाह आणि इचिंग केल्यावर स्किन स्केल जात असेल तर बघायचा तो सिद्म कुष्ठ पडतोय का, त्यानुसार दोषदृष्टी बघायची, हेतू बघायचे. लक्षात ठेवा, व्याधीला ट्रीटमेंट नाहीये, हेतू काय घडले त्याच्यावर ट्रीटमेंट आहे. त्यामुळे तुम्ही अशी व्याधी विचारून जर ट्रीटमेंट हे केलं तर काय त्याला कितीतरी आयाम आहेत, लक्षात येते का तुमच्या, की हेतू काय घडले आणि त्याच्यातून ही व्याधी कशी झाली ह्याच्यावर ट्रीटमेंट आहे आपली. त्या व्याधीवर औषध देण्यात मग काय ते खूप भूक झालं सगळं, आणि तसं नाहीये आयुर्वेद. ठीक आहे, खूप प्रमाणात तिलमशक झालं, कोणत्या द्रव्याने अभ्यंग हे झालं, हा ते किलॉइड मोठ्या प्रमाणात जर किलॉइड ट्रीटमेंट झाली, मोठ्या प्रमाणात जर ते किलॉइड असेल, मला फोटो पाठवा त्याचा किलॉइडचा, तर सुईने जर तिचं प्रच्छान कर्म करून सुईने आणि त्याचं जर रक्तमोक्षण केलं की थोड्या प्रमाणात त्याची मात्रा कमी होते, तर तितकेसे रिझल्ट हे होत नाही. त्याच्यात खूप काही आपण द्रव्याने हे करू शकतो, पण खूप काळ चिकित्सा द्यावी लागते. पण सुईने जर रक्तमोक्षण केलं तर जरा त्या किलॉइडची मात्रा कमी होते, त्याचा शोध एक कमी होतो. हा तर तरीही त्याचे जर सार्वजनिक दृष्टी बघायची त्या रुग्णाची आणि तशा पद्धतीची काही लक्षणं असतील तर त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट करायची. स्ट्रेस इंड्यूस्ड त्वक विकार हा मोठा प्रकरण आहे. तिथे जटामासी वापरायची, वचा वापरायची, अश्वगंधा वापरायची, आणि लक्षात त्याप्रमाणे ती चिकित्सा जाते. शक्यतो तुम्हाला सांगतो की ज्यांना झोप कमी लागते आणि ज्यांना सांगतो की ज्यांना झोप कमी लागते किंवा जे बुद्धी वर्ग आहेत आणि खूप काम करतात आणि कुठला तरी भविष्यातला हे होता प्रकरण वाढेल तरी पण मी सांगतोय, तर भविष्यात काहीतरी आघात झालेला आहे आणि मग एकांतात बसल्यावर तो आघात त्यांना आठवतोय, असे पेशंट असतात. ते म्हणतात की मला टेन्शन आलं की अंगाला खाज उठते, तर असा त्वचा विकार असेल तर जटामासी वापरायची. जिथे खूप आळस आहे, निद्राधिक्य आहे आणि अतिशय बुद्धी कमी असलेले असे रुग्ण आहेत, ते स्ट्रेसच काही तेवढ्या प्रमाणात घेऊ शकत नाहीत, आणि असा आळशी असा हे असेल त्यावेळी वचा वापरायची. असे ते अनेक आयाम येतात मानसिक रुग्णातून, त्याचे सगळे एक वेगळी सीएमए आपण घेऊया. लिम्फोमा येऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह म्हणून अभ्यंग हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा कारण ते अभ्यंग त्वचेत जाणार आहे, मेदात जाणार आहे, मांसात जाणार आहे. विकृती व्यानाची झालेली आहे मांसात आणि मेदात, त्यामुळे अभ्यंग नित्य करणं हा सगळ्यात करणोपाय आहे लायपोमामध्ये. दुसरी, त्याची संतर्पणजन्य दिनचर्या बदलणं हे महत्वाचं काम आहे. दुग्धाची जर काही विकृती ते खात असेल, म्हणजे काय कोर्चिकांश, किलाटांश असे काही खात असतील ते पनीर बिनीर, तर ते बंद करणं हे फार गरजेचं आहे. तर जलने से या चोट लगने से अगर कृष्ण वर्णीय स्कार हो तो बताया मैंने उसको मंजिष्ठा अधिक घृत, हाँ उस सिद्ध नहीं किया मंजिष्ठा घृत के साथ मिलाकर भी दिया तो भी चलता है. तिलक आलत पहले से उत्पन्न हो जन्मजात तो नहीं हो सकता, बाद में अगर हो तो उसकी चिकित्सा हो सकती है. किससे उत्पन्न हुआ उस पर डिपेंड है. चला सचिन थांबूयात, आता बऱ्यापैकी मी उत्तर दिलेली आहे, हे कर.
आणि फोन नंबर मी दिलेला आहे, कोणाला वाटलं तर तिथे हे कळवा. तुम्हाला सीएमई कशी वाटली आणि वेगवेगळे अजून विषय कुठले घ्यायचे त्याची तेही तुम्ही सुचवू शकता आणि अभिप्राय तुमचा नक्की कळवा.